जर काय अडचणी असतील त्याच्या तर मी सांगेन, म्हणजे तुम्ही ग्रुपवर शेअर करा जेवढ्या गोष्टी तुम्हाला अडत आहे दुसऱ्याचं नॉलेज वाढेल. तर आता मला त्या दिवशी सांगितलं की रेफ्रिएशन परत आता दोघे तिघे जण जमत असेल तर रेफ्रिएशनची गरज काय, पहिली गोष्ट रेफ्रिएशनची गरज काय कोण सांगू शकतो मला? रेफ्रिजरेशनची गरज काय? तर आता आपण अन्न साठवण्यासाठी मॅक्झिमम रेफ्रिजरेशनचा उपयोग केला किंवा एअर कंडिशनिंगचा उपयोग केला. आता अन्न साठवायची गरज काय? भाज्या भाज्या साठवून ठेवलो का? आज समजा पालेभाजी तुम्ही स्वतः पालेभाजी करताय, ती पालेभाजी जर टिकवून ठेवायची असेल तर किती दिवस राहणार? जास्तीत जास्त 2 दिवस, त्याच्या पुढे राहत नाही बरोबर. किंवा त्याची चव ही स्टेबल ठेवू शकत नाही, फरक हा पडणार. कोणतीही गोष्ट आता मासे आहे, मासे तुम्ही पकडून आणता किंवा मासे अजून बाजारात जास्तीत जास्त 1 दिवस राहत, दुसऱ्या दिवशी ते मासे खाऊ शकत नाही. ब्लड बँक आहे, ब्लड बँक याचा अर्थ काय? ब्लड जिथे साठवून ठेवलं जातं त्या ब्लड बँक, तुमचं रक्त जे आहे मानवी रक्त जे आहे ते आपण एका दुसऱ्याला ट्रान्सफर करू बरोबर. मग ते ट्रान्सफर करताना किती दिवसांनी ट्रान्सफर होत आहे हे सांगू शकत नाही. आत्ता एखादा पेशंट आहे, आत्ताच घेतलं रक्त लगेच ट्रान्सफर करू शकतो जर त्याचे सगळे सिम्पटम जुळत असतील किंवा त्यांची जी काय त्यांना रक्ताचे रिक्वायरमेंट आहे ते जुळत असतील तर ठेवू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आता हॉटेल्स आहेत, आता हॉटेलमध्ये कसं असतं चिकन मासे हे साठवूनच ठेवावे लागतं. आता किती दिवसासाठी आहे, किती दिवस बस 8 दिवस 15 दिवस. आता मासेमारी ज्यावेळी बंद असते त्यावेळी काय होतं, मासे साठवूनच ठेवावे लागतात तर ते आपल्याला मिळतात. मग त्याला किती दिवस ठेवलं पाहिजे? आईस्क्रीम आहे, आईस्क्रीम पण स्टोअर करण्याला लिमिटेशन्स आहे, कोणती गोष्ट स्टोअर करण्याला लिमिटेशन्स आहे. आता मॉर्चरी मशीन्स आहे, मॉर्चरी मशीन्स म्हणजे दुसरं काय, जे बॉड्या म्हणजे मानवी शरीर माणूस मेल्यानंतर बॉडी प्रिझर्व्ह केली जाते काही दिवसांनी. समजा एखादी बेवारस असेल तर त्याला टेम्परेचर किती आवश्यक आहे हे फार गरजेचं आहे. त्याच्यानुसारच मागच्या लेक्चरला ते त्यांच्याकडनं समजून घ्या किंवा दिले ते जरा नोट्स काढून घ्या किंवा त्याचा फोटो काढून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि त्याच्यानुसार सिस्टमचे भाग केले, लो बॅक प्रेशर, हाय बॅक प्रेशर, मिडियम बॅक प्रेशर केलेलं काय, त्याच्यानंतर लो टेम्परेचर, मिडियम टेम्परेचर आणि हाय टेम्परेचर. मग त्याच्यात कोणकोणत्या वस्तू येतात म्हणून आपल्याला ते का माहिती पाहिजे. ज्यावेळी तुम्ही कस्टमरकडे जाल त्यावेळी तुम्ही तुमचा पहिला प्रश्न त्याला पाहिजे, त्याने आपल्याला रिक्वायरमेंट सांगितलं तर पहिला प्रश्न असा पाहिजे की तुम्ही काय ठेवताय, तुम्ही काय यूज करणार. डीप फ्रीजर हा दुधासाठी अजिबात उपयोग नाही, तो तुम्हाला परफॉर्मन्स देत नाही. डीप फ्रीजर दुधासाठी बॉटल कुलरच पाहिजे. डीप फ्रीजर लिक्विड लोड ठेवण्यासाठी नाही. डीप फ्रीजर काय काम करतो तर जे घट्ट आहे एखादी गोष्ट घट्ट आहे ती घट्ट घट्ट ठेवण्यासाठी. आईस्क्रीम घट्ट असते म्हणजे आईस्क्रीम जे बनवलं असते त्याच्यानंतर तुमचं ते डिफ्रिजरेटर ते पहिल्यांदा 1-3-4-A त्याचा लॉंग फॉर्म आहे 1-1 म्हणजे सिलिंडरवर सगळं लिहिलेलं असतं, फक्त आपण डोळे उघडून बघायचं. 1-1-1-2 टेट्राफ्लोरो इथे म्हणून आहे बघ मुद्दा. R600A हा फ्लेमेबल गॅस आहे, R134 फ्लेमेबल नाही. R600A, R290A हायड्रोकार्बन हे सगळे फ्लेमेबल गॅस आहे. R410 हाय प्रेशर असलेला गॅस आहे, त्याच्यावर काम करताना काळजीपूर्वकच करायचं आहे. R410 मॅक्झिमम तुमच्या एअर कंडिशनिंग सिस्टीमला वापरला जातो आणि तो टॉपअप करायचा नाही कोणताही रेफ्रिजरेंट. R600 हे तुम्ही टॉपअप करू शकता का? तर तो एकच केमिकल कंपाऊंड आहे. पण R134 टॉपअप करायचा नाही म्हणजे सिस्टीममधनं लिकेज झालाय तर तो टॉपअप करून बघतो. पण त्याने कुलिंग इफेक्ट पाहिजे तेवढा मिळत नाही, कारण जेव ते 3 गॅस जर असतील त्याच्यात जेवढा जो गॅस हलका आहे तो पटकन लिकेजमधनं निघून जाईल.
आणि जो जड आहे तो सिस्टम मध्ये राहतो. म्हणून त्याचा लिकेज आता कसं झालंय, कस्टमरला त्याची माहिती कमी आहे आणि टेक्निशियनला माहिती असून पण ते काम करत लिकेज, सिस्टम लिकेज झाल्यानंतर 100% लीक चेक करूनच हे करायचं, काय फिलअप करायचं आहे. आता एखाद्या इमर्जन्सीला समजा बाबा त्या फ्रीजरमध्ये एवढं सामान आहे की त्याचं नुकसान होऊ शकतं, मग काही दिवसांसाठी म्हणजे ते सामान शिफ्ट करण्यासाठी म्हणजे शिफ्ट होईपर्यंत किंवा त्या स्टोरेज संपेपर्यंत ते वापरू फिलअप करून दे. पण लॉंग लाईफसाठी महिन्या महिन्याने सिलिंडर नेऊन गॅस भरून त्याने काय होतं, कॉम्प्रेसरची एफिशियन्सी कमी होते. का कमी होत असेल, का कमी होते, तू लिकेज हे करतोयस, लिकेज आहे आणि गॅस टाकू, कॉम्प्रेसरची एफिशियन्सी का कमी होते, तुला माहिती असलेलं सांग, तुला सगळं माहिती नसत. आणि एअर खेचून गेलं नाही, जोपर्यंत तुमच्या सिस्टीम मध्ये रेफ्रिजरंट आहे तोपर्यंत आतमध्ये एअर जाणं अशक्य गोष्ट आहे. सिस्टम डिझाईन ज्यावेळी केली जाते म्हणजे सिस्टम याचा आपलं का तुमचं रेफ्रिजरेशन सायकल जे आहे डिझाईन ज्यावेळी केलं जातं त्यावेळी कॉम्प्रेसर थंड होणं हे फार गरजेचं असतं. अति थंड पण उपयोग नाही आणि गरम पण उपयोग नाही, मग त्याचं बॉडी टेम्परेचर जे काय कंपनीने हे केलं त्याप्रमाणे सिस्टम डिझाईन केली जाते. आणि ती कशावर होते, कॉम्प्रेसर हा थंड कशावर होतो, तर तुमचं रिटर्न गॅसचं टेम्परेचर जे आहे जे पदार्थाला थंड करून जे रिटर्न टेम्परेचर कॉम्प्रेसरकडे सक्शनसाठी येते त्या टेम्परेचरवर थंड होते, मग तुमचा जर गॅस लिकेज असेल तर रिटर्न टेम्परेचर येणार नाही, मग कॉम्प्रेसरचं ऑइल हीट होतं, ऑइल हीट झालं तुमचं पातळ होतं आणि ते गॅसकेटमधनं बाहेर पडतो आणि सिस्टमला जातो, म्हणून आपण काय म्हणतो ऑइल चोक झालं, काय काय टेक्निशियन म्हणतो ऑइल चोक झालं. आणि ऑइल कमी झालं की काय झालं, त्याचे जे फिरणारे भाग ऑइल काय काम करतं, तर लुब्रिकेशनचं काम करतं, घर्षण होऊ नये असं काम करतो, म्हणजे फिरणारे जे भाग आहेत त्याच्यात काय होतं घर्षण होतं आणि त्याची काहीतरी घाण सिस्टमला तयार होते आणि मग सिस्टमची वाढ. म्हणून जर तुम्ही कॉम्प्रेसर बदलताय कोणत्याही सिस्टमचा कॉम्प्रेसर बदलताय तर नायट्रोजन फ्लशिंग ही गरजेचीच आहे. आपल्याकडे पद्धत काय आहे की त्याच कॉम्प्रेसर नवीन कॉम्प्रेसर बसवायचा त्याच कॉम्प्रेसरने फ्लशिंग, टोटल चुकीची पद्धत आहे कंपनीच्या हिशोबाने. आम्ही जी ट्रेनिंग घेतली किंवा ज्या प्रकारे ट्रेनिंग घेतली त्या हिशोबाने हे कमी म्हणजे हे पद्धतच चुकीची, फ्लशिंग करूच नका त्याच्यापेक्षा, पण त्या कॉम्प्रेसरने करू नका, कुठच्या नवीन कॉम्प्रेसरने करू नका. आणि जर तुमच्याकडे पर्यायच नाही तर कमीत कमी एअर फिल्ट्रेशनसाठी जे आपण सक्शन थ्रू करतो ते एअर फिल्ट्रेशनसाठी काहीतरी फिल्टर लावा, त्याला सिलिका जेलवरला फिल्टर लावा, म्हणजे मॉइश्चर एंट्री होणार नाही सिस्टममध्ये. ह्या गोष्टी बघणं फार म्हणजे, म्हणून मी तुम्हाला मग पहिल्यांदाच सांगितलं यूट्यूबवरचे काही व्हिडिओ चांगले आहेत काही व्हिडिओ एकदम खराब आहेत. खराब याचा अर्थ काय, तुमचं कुलिंग होणार पण सिस्टम जेवढे दिवस किंवा कॉम्प्रेसर लाईफ जेवढे दिवस राहिलं पाहिजे तेवढे दिवस राहणार नाही. हा विषय म्हणजे आम्ही काम करतोय किंवा कंपनी काम करते म्हणून तो कॉम्प्रेसर 15 वर्ष सलग चालेल ह्याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही, इव्हन तो कंपनी देऊ शकत. कंपनी देते, कंपनीकडे लॉट ऑफ असल्यामुळे 2 कॉम्प्रेसर गेले तर कंपनीला मोठासा काही इश्यू होत नाही, पण काम असं करा की त्या दृष्टीने. तर हे सगळे गॅसेस जे आहेत ते आत्ताचे जे गॅसेस आहेत ते एन्व्हायरमेंटला त्रास न देणार. एन्व्हायरमेंट म्हणजे काय, वातावरण किंवा आपल्या आजूबाजूचा परिसर. पहिल्यांदा एक R12 म्हणून होता, R12 म्हणून R12 म्हणून आहे, तो ओझोन लेअरला त्रास देईल. ओझोन लेअर काय ते मागच्या लेक्चरनं झालं म्हणून तो टोटली बंद झाला म्हणजे बॅन झाले. मग आत्ताचे जे रेफ्रिजरंट आहेत त्याच्यावर लिहिलेलं असतं CFC-3 म्हणजे एन्व्हायरमेंटला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. एन्व्हायरमेंटला त्रास का होतो, तर ओझोन लेअर जी आहे आपल्या सभोवताली ती कोलॅप्स करून टाकते आणि त्यामुळे उष्णता वाढते. ग्लोबल वॉर्मिंग वगैरे जे काय म्हटलं होतं ते ह्या कारणास्तव आहे. कार्बन मोनॉक्साईड जो आपल्या इंजिनच्या एक्झॉस्टमधून किंवा गाड्यांच्या एक्झॉस्टमधून बाहेर पडतोय तो तुम्ही कार्बन मोनॉक्साईडचाच परिणाम बदलले किंवा टेम्परेचर ग्लोबल वॉर्मिंगला जो इश्यू चालला आहे
तो ह्या कारणास्तव म्हणून जे गॅस वापरलं आज 600 इको फ्रेंडली जे वातावरणाला जर त्रास नाही आपल्याला ते टॉक्सिक म्हणजे तो जर तुम्ही त्याच्यावर काम करता आता आर 600 एज छोट्या फ्रीजमध्ये सिंगल डोर फ्रीजमध्ये जास्तीत जास्त 70 ग्रॅम जास्तीत जास्त किंवा 110 ग्रॅम माझ्या माहितीत 110 ग्रॅमच्या वर सिंगल किंवा डबल डोअरला तो रेफ्रिजरंट वापरला जात नाही. हायड्रोकार्बन हा जो गॅस आहे म्हणजे आर 600 आणि आर 290 यांचं मिक्सर म्हणजे हायड्रोकार्बन झाला तो जो गॅस आहे तो 170 ग्रॅमच्या वर कधीही चार्ज करायचा नाही. म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सांगत नाही कोणी मॅन्युफॅक्चर कारण तो फ्लेमेबल आहे. किंवा तुम्ही काम करता हॉटेलमध्ये काम करता तर जिथे ओव्हन आहे हे आहे हीट हीट देणारी साधनं आहे किंवा तुमची नेकेड फ्लेम आहे. आता नेकेड फ्लेम हॉटेलात काय असते तंदुरीची जी भट्टी आहे किंवा तुमचे शेगड्या आहेत त्यांच्या मोठ्या त्यांच्याकडे आपल्या घरगुती शेगड्या नसतात मोठ्या शेगड्या आहेत मग तो जर लिकेज झाला आणि तेवढी जरी नेकेड फ्लेम मिळाली तरी काय होतं तिथे आग लागू शकते किंवा पेटत राहतो ब्लास्ट होणार नाही ब्लास्ट होणार नाही भडका हे होणार नाही ब्लास्ट झाला म्हणतो आपण स्फोट झाला असं होत नाही. तो स्फोट कधी होणार जर त्या सिलेंडरला पूर्ण आग लागेल म्हणजे जो काम करतोय त्या सिलेंडरला जर आग लागली तरच तुमचा स्फोट होऊ शकतो कारण तो प्रेशराईज आहे आणि बघितला टीन जर त्याचा बघितला तर तुमचा पातळ मग ह्या काम करताना सेफ्टी फार महत्वाची आहे. पहिली गोष्ट जे टूल्स ज्या ठिकाणी वापरायचं त्या ठिकाणी वापरायचं बरीच लोक हातोडी म्हणून पक्कड वापरतात किंवा ॲडजस्टेबल ते चुकीचं आहे त्यांनी कामही नीट होत नाही अत्तराची वाट नाही. ट्यूब कटर आपल्याला जो फोटो टाकले त्याच्यात ट्यूब कटर हा ॲल्युमिनियम पाईप आणि कॉपर पाईप कापण्यासाठी तो त्याच्यासाठीच बनवला. एम एस पाईप आहे एम एस म्हणजे काय लोकल माइन स्टील जे पाईप ते कशाने कापणार तुम्ही कशाने कापणार आणि ग्राइंडर वापरणार मोठा पाईप मग हे जे टूल्स आहे ते आपण वापरतो ते कशासाठी वापरायचे आहे कोणत्या पाईपला वापरायचे हे फार महत्वाचं आहे. हत्यारांची फेकाफेक करायची नाही तुम्ही आपण आता गेजेस वापरतो गेजेस आता हे 2-3 लेक्चर झाले नाही बेसिक झालं की आपण वर्कशॉपलाच मॅक्झिमम जायचं आहे पुढचं जे आहे ते वर्कशॉपमध्येच शिकायचं आहे कारण इथे प्रत्येक गोष्ट आणू शकत नाही पण हे बेसिक वर्कशॉपमध्ये लागू शकत नाही त्याला किती प्रेशरवर वापरायचं आहे 250 गेज आहे आणि जर तुम्ही 300 प्रेशर टाकल्या तर किती एखादा नट बोल्ट टाईट करायचा आहे तर किती टाईट झाला पाहिजे की हायची ताकद लावून टाकायची आहे याचा विचार आपणच केला आणि त्याला रुल्स अँड रेग्युलेशन आहेत सगळे वर्कशॉपमध्ये समजून फक्त सेफ्टी काय आहे. एक तर हे फ्लेमेबल जे गॅस आहे ते काम करताना कोणतीही नेकेड फ्लेम आजूबाजूला ठेवायची किंवा ते पंक्चर होणार नाही कॅरी ऑन करताना म्हणजे तुम्ही साईटवर जाताय तर जिथे धारदार हत्यार आहे किंवा डॅमेज होऊ शकेल अशा हत्यारांच्या बॉक्समध्ये रेग्युलेशन ठेवायचे नाही त्याला सेपरेट बॉक्स करा किंवा बॅग करा आणि त्यांनी कॅरी आउट करा. तुम्ही उन्हातनं जाताय किंवा तुम्ही साईटवर गेल्यानंतर हॉटेलमध्ये काम करताय किंवा कस्टमरच्या घरी काम करताय तर जिथे हीट नेऊन ठेवलाय काम करतो उन्हात आहे आणि सिलेंडर तो ब्लॅड स्फोट झालेला आहे आणि स्फोट जर झाला तर काय होणार तिथे नेकेड फ्लेम असेल किंवा तुम्ही टॉर्चवर काम करताय आणि तो सिलेंडर जर स्फोट झाला तर त्याच्या तिथे आग लागण्याशिवाय काही राहणार नाही आणि ती तुम्ही बंद पण करू शकत नाही केव्हापर्यंत जोपर्यंत सिलेंडर पूर्ण एम्प्टी होत नाही तोपर्यंत. त्यामुळे ह्या सेफ्टी पाळायच्या आहेत. आता वर्कशॉपमध्ये आल्यानंतर कोणताही फ्रीज चालू आहे समजा किंवा कुठच्याही फॅक्टरीत चालू आहे जिथे मुव्हेबल पार्ट आहे तिथे हात घालायचा प्रयत्न करायचा नाही. आपण जे काम करतो हातात कळं लूज ब्रेसलेट किंवा ब्रेसलेट जे आपण वापरतो ते वापरायचंच नाही कारण समजा तुम्ही डिफ्युजर चालू आहे तुम्ही काहीतरी गोष्ट हात किंवा कोणतीही मशीन चालू आहे आता त्याचं ब्रेसलेट जर तिथे अडकलं तर ॲक्सिडेंट हे होऊन किंवा एखादी वायर त्याची ती क्लिप लावलेली वायर आहे त्याला तुम्ही हा समजा थर्मोस्टॅटच फिरवायला लागेल थर्मोस्टॅटच्या क्लिपला इन्सुलेशन नाही
त्याचं ब्रेसलेट लागलं किंवा कडं लागलं तर काय होईल? तुमचा हात लागला नाही पण ते कडं लागलं तर ॲक्सिडेंट, म्हणजे शॉक लागणं ठरलेलं आहे. तिथे ऑप्शन काय नाही किंवा त्या वायरमध्ये करंट आहे की नाही हे आपल्याला माहिती नाही. जोपर्यंत टेस्टर लावून बघत नाही तोपर्यंत ती माहिती नाही. आम्ही घड्याळ वापरू शकतो, सगळं वापरू शकतो, पण माझ्या हातात काहीच नाही. आणि हे गरजेचं आहे. आणि शक्यतो अशा प्रकारचं काम करताना किंवा जे साईडवर तुम्ही काम करताय किंवा मुव्हेबल पार्टचे जे काम करताय ते लांब बाहेरचे शर्ट घालू नका शक्यतो. आणि जर असतील, घातली असतील तर शक्यतो त्याचे स्लीव वगैरे जे आहेत त्या ओपन ठेवू नये, बटन आहे ते ओपन ठेवू नये. कारण तिथे ओहो करायला चान्सच मिळणार नाही. ह्या सेफ्टी सांगतो, वर्कशॉपमध्ये काम करताना सेफ्टी. आणि ते फार गरजेचं आहे. तुम्ही एक वेळ रेप्रिएशन शिकू नका, कारण त्याच्याबरोबर तुम्ही ज्या ज्याच्याबरोबर काम करताय त्यालाही त्रास होणार आणि तुम्हालाही त्रास होणार. आणि बोलून काम करायचंय. बोलून याचा अर्थ काय? एकमेकाशी कोऑर्डिनेशन ठेवून काम करतो. मी बटन चालू करू का, बंद करू का, पिन टॉप काढू का, ह्या गोष्टी विचारूनच विचार हे करायचं आहे. आणि त्या दृष्टीनेच काम झालं पाहिजे. तर सेफ्टी ही तिथे राखली जाते. कामाची जागा नेहमी स्वच्छ ठेव. याचा अर्थ काय? तिथे तुमच्याकडनं वाईल पडलं किंवा अगोदर वाईल पडलेलं ते पहिल्यांदा साफ कर. आता मॅक्झिमम हॉटेल्स आहेत किंवा हॉटेलमध्ये जर गेला तर चिकट असते खाली, फ्लोरिंग चिकट असते, म्हणून त्या दिवसात दोन वेळा होतात, सकाळी एकदा संध्याकाळी. मग तिथे तुम्हाला ते साफ करायला चान्स नाही, तर कमीत कमी फुट्टे टाक किंवा गुण कापड टाक आणि त्याच्यावर काम कर. लक्षात तर हे पहिल्या सेफ्टी फार गरजेचं. आता नायट्रोजन वर्कशॉपमध्ये आपण नायट्रोजन वापरतो किंवा साईडवर पण नायट्रोजन फ्लशिंगसाठी वापरतो. तर फ्लशिंग करताना पहिली गोष्ट, हे जे रेफ्रिजरंट सगळे आहेत ते कोल्ड बर्निंग करतात. कोल्ड बर्निंग, त्याला कोल्ड बर्निंग म्हटलं जातं. म्हणजे त्याचं जर लिक्विड तू बघितलं असेल, ज्यावेळी आपण चार्जिंग लाईन फ्लश करतो त्यावेळी लिक्विड आहे आणि त्याचं टेम्परेचर भरपूर लो असतं, म्हणजे मायनसमध्ये असतं. आणि ते जर तुमच्या डोळ्याला नाकात गेलं, कानात गेलं, तर तिथे कोल्ड बर्निंग होणार आहे. तिथला सेन्स घालून टाक. म्हणजे हे जे चेता सेन्स आपल्याला कशाने होतो, चेतातंतू म्हणून जो आपल्या बॉडीमध्ये त्याचा सेन्स घालून टाक. तुमच्या डोळ्याची चांबडी, डोळा जाळून टाकू शकतो. काय रेफ्रिजरंटचा लिक्विड फ्लो, गॅस नाही, वेफर फ्लो नाही. हे घाबरवत नाही, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता मुद्दाम एका दुसऱ्याने आता हे व्हिडिओ तुम्ही शेअर केला आहे, युट्यूबवर जा आणि प्रिकॉशन्स व्हाईल वर्किंग रेफ्रिजरेशन सिस्टम हा एक प्रश्न टाकून बघा आणि काय काय व्हिडिओ ते शेअर करा, मग तुमच्या लक्षात येईल. आणि हे थोडंसं कोण ह्याचा विचारच करत नाही, पण ह्याच्यातनं आम्ही गेलो त्यामुळे मी तुम्हाला काय करतो. मी ब्युटेनच्या टीनने, ब्युटेनचा टीन जो आपण तुला माहिती आहे, इथून पूर्ण भाजून घेतो. पूर्ण हे हात माझे आता ह्या हाताची स्किन आणि ह्या हाताची स्किन ह्याच्यात फरक आहे. ब्लास्ट झालेला टॉर्च चालू असते, पूर्ण भाजून घेतो. म्हणजे हे चेहरा वगैरे सगळं, छाती जळालेली, बनियन शर्ट वगैरे जे काय होतं सगळं जळून घेतो. त्याला ऑप्शन नाही, 3 महिने जाग्यावर राहिले अक्षरशः. म्हणजे मला काहीही करताय, खाता येत नव्हतं, काय नव्हतं, लिक्विड सगळं काय काय झालं, मग ते तो त्रास किती झाला. आणि कोणाच्या चुकीमुळे? मी एवढी वर्ष काम करून माझ्याकडनं कधी ॲक्सिडेंट झालं नव्हतं. माझ्या बरोबर जो काम करत होता त्याच्या चुकीमुळे भाजलं गेलं. का? तर त्याला मी वाचवायला गेलो. म्हणून ब्युटेनचा टीन आहे एवढाच आहे, पण तो खेळ करणारा टीन नाही. 45 degrees ब्युटेन खरं तर टेक्निकली 45 degrees ब्युटेनची कॉल आडवी नाही झाली. तुम्ही असा करून जॉईंटच मारू शकत नाही, पेटणार नाही पुढे, कारण लिक्विड फ्लो येईल. आपण करतोय त्यावेळी वेळ आपला चांगला असतो. लक्षात, जे ऍक्सिडेंट ज्यावेळी होत नाही त्याला आपण आपल्या भाषेत वेळ चांगला आहे असं म्हणतो. तर ह्या गोष्टी घाबरावाचं अजिबात नाही, एकदम इझी आहे, सगळं व्यवस्थित. जर तुम्ही ह्या प्रिकॉशन्स ठेवून गेलो, प्रिकॉशन्स म्हणण्यापेक्षा किंवा गाईड घे करण्यापेक्षा त्याचे
गुणधर्म काय एखादी तुम्ही वस्तू वापरताय त्याचं वैशिष्ट्य काय ते कशी वापरायला पाहिजे हे जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं काही म्हणजे होणार नाही. आणि त्याच्यातनं तुम्ही काहीतरी घोळ घालून ठेवा. पहिली एखादी वस्तू ज्यावेळी नवीन येते आपल्या हातात त्यावेळी तिथं काय आहे तिला डिरेक्शन फॉर यू. आता मेडिकलला आपण जी औषधं घेतो त्याच्यावर पण लिहिलेलं असतं की डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घ्या. डोसेस दिलेले असतात पण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घ्या का ते डॉक्टर गाईड करणार आहे. तसंच आपलं पण आहे सेफ्टी ही तुम्हाला समजणार कधी ज्यावेळी तुम्ही पूर्ण माहिती घेणार त्याची. त्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे स्टँडिंग प्रेशर किती आहे गॅसचा. आता तू आर्डर काम करतो त्याचा स्टँडिंग प्रेशर किती आहे. जो स्टँडिंग प्रेशर म्हणजे बंद सिलेंडर जर आपण तो स्टोअर केला आहे तर त्या सिलेंडर मधला प्रेशर म्हणजे तुझा काय तुमचा काय की स्टँडिंग प्रेशर. डिस्चार्ज प्रेशर ही वेगळी गोष्ट आहे. सक्शन प्रेशर ही वेगळी गोष्ट आहे. ती सिस्टीमशी निगडीत आहे. मग स्टँडिंग प्रेशर त्या ह्याचा किती आहे मग तो स्टोअर कसा केला पाहिजे त्याचा किती किती जाडीचा सिलिंडर लागेल हे फार महत्वाचं आहे. सिलिंडर्स स्टोरेज सिलिंडर्स आहेत ते सगळं पुढे येईल. सिलिंडर गॅस साठवण्यासाठी किंवा कॅरी ऑन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सिलिंडर आहेत. ते कशासाठी वापरताय कुठे वापरताय हे फार महत्वाचं. युज अँड थ्रो सिलिंडर्स म्हणजे तो परत रिफिल करायचाच नाही. कोणताही गॅस त्याच्यात रिफिल करायचा नाही. मग त्याची पहिल्यांदा त्याच्यावर जे काय इन्स्ट्रक्शन दिले ते वाचणं फार गरजेचं आहे किंवा त्याची माहिती घेणं फार गरजेचं आहे. आता आम्ही क्रशिंगसाठी नायट्रोजन वापरतो तो ड्राय नायट्रोजन आहे. 2000 PSI 7 किलो 7 ते 9 किलो हा किलो एवढा गॅस 2000 PSI प्रेशरने स्टोअर केलेला असतो त्या सिलेंडर. तो जर सिलेंडर फुटला किंवा त्याचा स्पिंडल तुटला तर 140 फूट गोळीच्या वेगाने जातो. म्हणजे जेवढी त्याच्यात प्रेशर आहे त्या वेगाने तो जातो स्पिंडल कडे. मग मध्ये काहीही होते तो फोडूनच टाकणार. त्यामुळे तो रेफ्रिजरंट वापर सॉरी सिलिंडर वापरताना कोणत्याही गॅसचा सिलिंडर वापरताना जर प्रिकॉशन घ्यायचं आहे म्हणून सिलिंडरला जर तुम्ही बघितले ते कोणीही ठेवत नाही. तुम्ही गॅस विल्डरच्या कधी वर्कशॉपमध्ये गेला तर वर एक त्याला ना जिथे आपण खोलतो तिथे केच कसा केला त्याने कवर दिले ते सगळेजण काढून टाक. सिलिंडर उद्या तुम्ही वर्कशॉपमध्ये काम करताय तर सिलिंडरला कंपल्सरी बांधून ठेवलेलं पाहिजे. आडवा केला आहे तर त्याला मूव होता का म्हणजे अशी काहीतरी योजना का. म्हणजे ऑक्सिजन नायट्रोजन जे काही सिलिंडर आहे त्याचा जर स्पिंडल तुटला तर तो सरळ झाला उभा आहे तो उभा झाला जसं रॉकेट जात म्हणजे मी चुकीचं सांगतोय तर नेटवर बघा किंवा कुडाळा वगैरे फॅक्टरी आहे कोकण गॅस म्हणून कुडाळा त्यांच्या मॅनेजरशी जाऊन बोला किंवा तिथल्या माणसाबरोबर बोला तुम्हाला अजून माहिती नाही मला जे की एवढी माहिती आहे तेवढी सांगितलं. नायट्रोजन क्रशिंग करतोय तर त्या सिस्टम कोणती सिस्टम आहे त्याचे पाईपची MS पाईप आहेत ॲल्युमिनियम पाईप आहेत स्टील पाईप आहेत हे बघा आणि त्याच्यानंतरच प्रेशर देऊन क्रश करा. म्हणजे काढून टाकणे आणि कुलिंग कॉईलमध्ये ऑइल आहे ॲल्युमिनियमची कॉईल आहे ती तुम्ही जोरदार प्रेशरने ॲल्युमिनियम कुलिंग कॉईल जर तुम्ही सिंगल डोअर फ्रीजला जी येते ज्याच्यात बर्फ जमतो त्याला कुलिंग कॉईल म्हटली जाते ती जर कुलिंग कॉईल तुम्ही क्रश करताय तर 100 च्या वर प्रेशर केला तर त्याचा अंडरबोन बनेल किंवा कोणताही शेप बनेल ते मी सांगू शकत नाही. म्हणजे कॉईल चांगली कॉईल तुम्ही खराब केली. प्रेशर देताय सिस्टमला प्रेशर देताय तर ठराविक स्पीडनेच दिला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला काहीतरी वाटतंय की ते वेगळं वेगळं आहे काहीतरी वेगळा आवाज येतोय ते तुटू शकतं तर ते नायट्रोजन बर्न आणि नायट्रोजन प्रेशर सिस्टमला देत आहे किंवा फ्लशिंग करताय तर फोन आलाय उचलाय का नाही किती अर्जंट नाही तर तो पहिल्यांदा नायट्रोजन बंद कर. आम्ही जेव्हा मुंबईला शिकायला होतो त्यावेळी मी जेव्हा शिकत होतो त्यावेळी
सहा जणांची टीम होती, एका टीम एक टीम कंप्लेंट करायची, एक टीम गॅस शेअरिंग नाही. एक दिवस आम्ही गॅस शेअरिंग सॉरी आम्ही गॅस शेअरिंग सोडलं आणि कंप्लेंटला गेलो आणि त्याला काय सांगितलं, सिस्टम मध्ये प्रेशर आहे, नायट्रोजन 220 PS आहे, तर प्रेशर आहे, तो सोडूनच ब्रेदिंग लीक सापडलं, ते ब्रेदिंग करायचं आहे. आणि त्याच्यावर लक्ष दिलं नाही आणि सरळ हे तोंड असं फाटून गेलं. त्यावेळी आमच्याकडे मोबाईल नव्हते, ते काय आलं, त्याने कुलिंग कॉईलला लिकेज होतो, टॉर्च चालू केली आणि डायरेक्ट ब्रेदिंग करायला गेलो, 220 चा प्रेशर पुरा फाटून दे, कॉपरचे तुकडे इथे घुसले. ह्या साईडने फुटली ती कॉईल, ह्या बॉडीला घुसले, इथे ह्या जबड्याला गेले, हे घाबरवत नाही. हे काय झालं म्हणून ते तुम्ही काम करताय तर त्याच्या फिजर्स काय, किंवा कमीत कमी MCB आहे त्याची एखादी वायर काढा, किंवा कंट्रोल सर्किटची, तुम्ही घरगुती फ्रीजचं काम करताय तर थर्मोस्टॅट बंद करून ठेवाय, किंवा रिले वेलची वायर काढून ठेवा, मग किती दिवसांनी कामाचा कोणीही बटन मारलं तरी काही होणार नाही. ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत आणि ह्या गोष्टी तुम्हाला पुस्तकात सापडणार नाही. आता हे का होतं, तुम्ही कस्टमरच्या घरी काम करताय, डोमेस्टिक कस्टमरच्या घरी काम करताय, चुकून तुमच्याकडनं जर कोणतीही वस्तू लाश झाली तर त्या घरातल्या लोकांना पण त्रास, तिथे काय एवढी जागा नसते की ओपन स्पेस नाही, कोल्ड्रिंक छोटे कोल्ड्रिंक आहे त्याच्यात ओपन स्पेस कधीही नसतं, तिथे प्लास्टिक असतं, सगळं असतं, सिलेंडर असतात, गॅसचे सिलेंडर असतात, तिथे कोल्ड्रिंकला सोडा फाउंटन आहे, तिथे कार्बन डायऑक्साईडचा सिलेंडर असतो. ह्या सेफ्टी फार महत्वाच्या आहे. आणि ज्यावेळी तुम्ही कोणताही गॅस वापरताय तेव्हा मात्र त्याचे पूर्ण हे समजावून घ्या, काय करायचं आहे त्याच्याशी, काय नाही करायचं आहे त्याची प्रॉपर्टी, तो किती टेम्परेचरला ऑपरेट करायचा आहे, हे फार महत्वाचं आहे. सिस्टम मध्ये जर सिस्टमला काम करताय तर प्रेशर रिलीज झालाय का बघायचं आहे, तो सक्शनने सोडला म्हणून नाही. जर तुमची कॅपिलरी ब्लॉक असेल आणि तुम्ही सिस्टम सक्शन मधनं सोडला आणि कॉम्प्रेसर पंपिंग व्यवस्थित असेल, म्हणजे सग बॅक नसेल, गॅस्केट ड्रायर वापरतो त्याच्या मागे कट करूनच सिस्टमला टॉर्च द्यायची आहे, ते पाणी मारल्यानंतर म्हणजे आटोक्यात आणता येईल, पण ते पूर्ण जळाशाशिवाय तुमचं थांबणार नाही. मग ह्या सेफ्टी वर्कशॉपमध्ये आपण काम करताना सांगितलं. दुसरी गोष्ट, आपण दोघे जण काम करतोय तर बोलूनच काम करायचं आहे. तुम्ही कॉम्प्रेसर डायरेक्ट स्टार्ट करायला जाता किंवा तुम्ही सांगताय तुम्ही चालू करा तर चालू करत आहे आणि ते पूर्ण त्या कामाच्या जिथे लक्ष ठेव, कामा सोडून बाकी जे काय त्यापेक्षा तुम्हाला कोणाची तरी अर्जंट फोन येत असतो, तुम्ही कामावर गेला, तुमच्या बरोबर कसा एक माणूस आहे, ते काम थांबव, पहिले फोन घ्या, फोन अर्जंट असतो येते लक्षात. किंवा दुसरं काय तुमचं काम आहे भेटायला आलं असेल तर ते काम थांबवा आणि त्याला भेट, किंवा तुम्हाला समोरचा काहीतरी विचारतो तर ते काम थांबवा आणि हे करा. त्याच्यामुळे काय काय होतंय, तुम्हाला शारीरिक त्रास होऊ शकतो शरीराला, फायनान्शियली त्रास होऊ शकतो आणि त्या सिस्टमचं काम पण बरोबर होणार नाही, किंवा तुम्ही जे काम करताय ते पण बरोबर होणार नाही. मग ह्या प्रिकॉशन्स आहेत, तर ह्या प्रिकॉशन तुम्हाला जसं जसं काम करत जा मेन ज्या आहे त्या तुम्हाला सांगितल्या आणि त्या पाळगाच बघा, म्हणजे पुढे तुम्ही काम करा, कुठच्याही कंपनीत काम करा, जे तुमचे जे तुम्हाला अगदीच माहिती नाही, तुम्ही एकटेच आहात तर आता मी आहे, माझ्याशी ओळख आहे तुमची, किंवा तुमचे जे सिनियर कोण असतील किंवा त्या संदर्भातले टेक्निशियन कोण असतील तर त्यांनाही विचारा आणि काम करा, म्हणजे तुमचं काम सक्सेसफुल आणि चांगल्या रीतीने अज्ञानाने काम करू नये. पूर्ण माहिती घ्या, पूर्ण कोणालाच माहिती नसते पण त्याचं बेसिक माहिती करा. एखादा नट बोल्ड आहे तो त्याला किती टाईट करायचं आहे हे समजावून घ्या. आपण एखादा स्क्रू लावतोय, एखादा पत्र स्क्रू लावतोय तर त्याच्या मागे तो स्क्रू मागे कुठे घुसणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे चारही वाटेने बघून काम करायचं आहे. आपण काय करतो एकाच वाटेने आपल्याला टार्गेट काय स्क्रू टाईट करायचं आहे, त्याच्या मागे काय होणार आहे पुढे काय होणार आहे हे आपण त्याचा विचारच करत नाही, म्हणून आपला लॉस होतो. आणि एवढं करून जर लॉस होत असेल तर ते कुठेतरी आपलंच चुकते, असाच लॉस होणार नाही.
तर ते आता रेफ्रिजरेशन मध्ये मटेरियल काय काय वापरलं जात, मटेरियल जे आपल्याला टूल्स वेगळी मटेरियल टूल्स येणार आहे, मटेरियल म्हणजे काय काय वापरलं, फिल्टर, ब्रेझिंग रॉड, ब्यूटेन, टॉर्च आणि हे टूल्स टूल्स एखादी सिस्टम जोडायची आहे तर त्याला काय काय लागतो, मेन सगळ्यात पहिलं कोणतं मटेरियल यूज केलं जातं, पहिलं पाईप, पाईप म्हणजे कोणत्या प्रकार काय काय कॉपर लागतो, कॉपर पाईप, नंतर फिल्टर, नंतर फ्लक्स पावडर हे अल्युमिनियम आणि कॉपर जोडण्यासाठी फ्लक्स पावडर, ब्रेझिंग रॉड आणि नाही फक्त पाईप सांग कोणकोणत्या प्रकारचे कोणकोणत्या धातूचे पाईप वापरतो रेफ्रिजरेशनमध्ये, तुम्ही कुठे बघितले असतील बिंदास सांगा, चुकलं तर चुकलं हे आपल्याला बोलून एकमेकांशी बोलून अल्युमिनियम आणि कॉपर आणि बोल ना जे काय येत आहे ते बोल, चुकलं तर बघूया ना माईस आणि बरोबर आहे, सगळ्यात पहिलं वापरला जातो कॉपर, बरोबर कॉपर जे पाईप वापरलं जातं, त्याच्यानंतर अॅल्युमिनियम, त्याच्यानंतर एम एस म्हणजे माईल स्टील, त्याच्यानंतर स्टील आणि जे आय, ह्या पाच प्रकारचे पाईप मॅक्झिमम वापरले जातात ट्यूबिंग, हे त्याला मला आहे प्रकरण ते जरा पुस्तक रेफर करा, रेफ्रिजरेशन मटेरियल म्हणून त्याच्यात आहे बघ पुस्तक, आता कॉपर वापरण्याचं कारण काय आहे, जॉईंट कर जॉईंट एम एस आपण पटकन मी मारून नको, किती वेळात पाहिजे ते सांग, बोला बरोबर आहे बोला जमीन कडून नाही आणि अॅल्युमिनियम वायर वापरणे किंवा लोखंडाची वापर वायर वायर वापरणे याच्यात फरक काय कॉपरचे टिकणार, हो ते बरोबर आहे, अजून त्यांनी सांगितलं ते गंजर होतं काय म्हणजे टिकणार पुढे कंडक्टिव्हिटी चांगले, हा अजून कॉपर हे आपण पाहिजे तेवढं बारीक करू शकतो, तुमचं मेन जे उत्तर दिलं तुम्ही बरोबर आहे, कंडक्टिव्हिटी चांगली म्हणजे हीट ट्रान्सफर पटकन हीट ट्रान्सफर होऊ शकते, तेवढी लोखंडाने होत नाही किंवा अल्युमिनियमने होत नाही, म्हणजे कॉपरची स्ट्रेंथ चांगली आहे कंडक्टिव्हिटी, म्हणून इलेक्ट्रिकल मध्ये मॅक्झिमम कॉपर वायर वापरली जाते, कारण ते आता अल्युमिनियम आता मॅक्झिमम मोटर अल्युमिनियमच वाढले कारण कॉस्टिंग नुसार परवडत नाही, त्याला अल्युमिनियमच्या तुलनेत किंवा लोखंडाच्या तुलनेत कॉपरचा रेजिस्टन्स कमी असणार की जास्त असणार, कमी असणार बरोबर, इलेक्ट्रिकल फ्लो व्हायला सगळ्यात सोन्यात येतात पण ते आता शक्यच नाही, सोना हा धातू कंडक्टिव्हिटी चांगली आहे, तर ह्या गोष्टीसाठी कॉपर टिंग ते हँडल करणं तू म्हटलंस ते बरोबर आहे, ते नंतरचं काम जॉईंट चांगले होतात त्याची बेंडिंग करणं सोपं जातं, ह्या गोष्टींमुळे कॉपर वापरलं जातं, त्याच्यानंतर अल्युमिनियम नंतर लोखंड लोखंडानंतर जी आय किंवा स्टीलचे पाईप, आता कोणत्या रेफ्रिजरंटसाठी वापरताय, रेफ्रिजरंट कोणता आहे, अमोनिया रेफ्रिजरंट कोणा कोणाला माहिती आहे, अमोनिया हा गॅस कोणा कोणाला माहिती आहे, त्याचा वास म्हणजे वेगळाच वेगळा बरोबर, तो अमोनिया प्लांट म्हणजे जिथे आईस फॅक्टरी आहे मोठे मोठे प्लांट आहे तिथे अमोनिया हा रेफ्रिजरंट वापरतो, मग तिथे स्टीलच्या पाईपशिवाय पर्याय तुम्ही म्हटला जे करोजी कॉपर जर तुम्ही हे केलं तर महिन्या दोन महिन्यात त्याचं खाली पडणार करोजन, मग तुम्ही जो रेफ्रिजरंट वापरताय किंवा गॅस वापरताय किंवा कुठे वापरताय त्याच्यानुसार आपण पाईप यूज केले पाहिजे लक्षात,
तर पहिल्यांदा कॉपर, आता जर बघितलं जे आहे करतो गॅलोनाइज, जे आहे पत्रे वापरतो, स्टीलचे पत्रे वापरतो, कॉपरचे पत्रे अजून शक्यतो कुठे स्टीलला वापरले नाही आहे. अॅल्युमिनियमचा वापरला म्हणजे डीप फ्रीजर जर बघितले आतन जर तुम्हाला सिल्वर दिसतंय तर तो अॅल्युमिनियम पत्र आहे. जे आयचा पत्रा ओळखताय ऑटो म्हणजे स्ट्रेंथ चांगला असला जे आयचा पत्रा पण वापरतो. आता डीप फ्रीजरला वगैरे एक गोष्ट सांगते सर झाली म्हणून, ज्या तुम्ही बॉडी असेंबल्ड फ्रीज वापरतो किंवा कोणत्याही कंपनीचा वापरा तर जर अॅल्युमिनियम जर फॉईल असेल त्याला किंवा अॅल्युमिनियमचा पत्रा आता हा डीप फ्रीजरची बॉडी असते मागच्या वेळी झालेत की ना पुरे तुमचा संख्या साधारण असा आपला डिफ्युजर असतो बरोबर. आणि ह्या तुमचा स्टोरेज एरिया एवढा आतमध्ये बरोबर. मग त्याच्यात जर अॅल्युमिनियम फॉईल असेल आतमध्ये तर त्याला टेम्परेचर पटकन येतो आणि स्पेड पण पटकन होतो. म्हणजे काय आईस फॉर्मेशन जे आहे आता हा पत्रा समजा आतमध्ये आहे एवढ्या वेळ आणि अशा इथे लाईन त्यांनी फिरवलेल्या असतो बरोबर आहे ना. परवा एक त्यांनी कोणी फोटो टाकला तो आतमध्ये कॉईल परवा नाही बऱ्याच दिवसा फोटो टाकला बऱ्याच दिवसा फोटो तू टाकला हा तू टाकला तो आतमधून कॉईल फिरव अॅल्युमिनियम पत्रावर आतमधून हे फिरवलेले त्याच्यावर मी सांगितलं होतं की सगळ्या दृष्टीने होणार खुली होणार पण फायनान्शियल आणि मटेरियल ह्याच्या दृष्टीने शक्य नाही कारण त्याला इन्सुलेशन घेणार त्याला जर कोप भरलं तर होईल. मग त्या डिफ्युजन मध्ये त्यांनी दाखवलं आहे तिथे अॅल्युमिनियम फॉईलचा पत्र आहे म्हणजे अॅल्युमिनियमची शीट आहे ती फिरवली तर तुम्हाला टेम्परेचर त्याला पटकन येतं अॅल्युमिनियम आणि जास्त वेळ राहतो स्प्रेड पण होतो येतं लक्षात. म्हणजे आता हे जर मी सांगितलं ही आता लाईन आपण दाखवूया नको असं जर एकाच एका वॉलला पत्रा अॅल्युमिनियमचा आहे म्हणजे आतमध्ये आहे तर ह्याच्यावर बर्फ ना सगळीकडे असणार असं फ्रॉस्टिंग जे व्हाईट दिसतं बघा ते सगळीकडे असणार बरोबर. ह्या गोष्टी पुस्तकात नाही ना म्हणून मी तुम्हाला सांगतो ज्या मी सांगतोय तुम्हाला सगळ्या पुस्तकाच्या बाहेर जर सांगतो बरोबर. हा वापरला अॅल्युमिनियम आणि हा इथे जिगारा वापरला आणि हा इथे वापरला स्टील प्युअर स्टील हा हा जर बघितला तर हे परफेक्ट म्हणजे ह्याच्यात बऱ्यापैकी हे असं मुद्दाम बघा म्हणजे मी सांगतोय म्हणून नको आणि ते चुकलं असेल तर मला सांग. आणि इथे तुम्हाला थोडा विरळ बर्फ दिसतो जे आहे ज्यावेळी स्टार्ट करतो त्यावेळीची गोष्ट सांगतो स्टार्ट करतो त्यावेळी. आणि ह्याला जर स्टीलला बघितलं तुम्हाला ही जी लाईन फिरली त्याच्या भोवतीच बर्फ दिसतात हे मुद्दाम बघ अरे लक्षात. म्हणून हे काम करताना अॅल्युमिनियमचे बिंदास आपण कस्टमरला सांगितलं होतो टेम्परेचर घेणार जे आहे असेल जे आयला पण काय करत नाही फक्त स्टीलवर काम करतात म्हणजे स्टील बॉडीचा डीप फ्रीजर आहे. जर तुमच्या ह्याला -30 येतोय ह्याला -28 येतोय तर ह्याला -20 किंवा त्याच्या खाली येतात 20 वर मी मात्र अजून कुठे टेम्परेचर बघितलं नाही स्टील बॉडी कशाला हे मागे सांगितलं डायरेक्ट कुलिंग बॉडीला डायरेक्ट लेक्चर ऐकलं असेल तर आता परत परत ते सांगायला लागलं डायरेक्ट कुलिंग म्हणजे जिथे डायरेक्ट बॉडीला फ्रॉस्टिंग येते किंवा डायरेक्ट हे आहे ते एअर कन्व्हेक्शन सिस्टीम येते त्याला आहे ना एअर कन्व्हेक्शन सिस्टीम जर वापरली तर तुम्हाला 100% त्याला -22 स्टील बॉडी असला तरी येणार आणि येतच नाही असं नाही स्टीलला येत नाही पण त्याचा फ्रीज बनवून येते कॉस्टिंग वाढतो येते लक्षात. ह्या जे गोष्टी क्लिअर करून घ्या हे तुम्हाला माहितीच पाहिजे तर तुम्ही मुख सिस्टीम मध्ये काम करू शकता. एखाद्याने असेंबल तुमची आता फॅक्टरीत काम करायचं काहीतरी एक जर असेंबल बनवून आणलं सिस्टम तर त्याच्यात मटेरियल काय वापरलंय हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे तो बनवणारा असतो असेंबल बरेच लोक बनवतात स्टील बॉडी
त्याच्यात खरं काम करायला मजा येते. ते असेंबलमध्ये कंपनीचं स्टँडर्ड आहे. ह्या असेंबलमध्ये वेगवेगळे प्रत्येक जण आपल्या डोक्याने काम करू किंवा जसं टेम्परेचर पाहिजे त्या टेम्परेचरने काम करू. आता कोल्हापूरला मॅक्झिमम बनवले जातात म्हणजे अगोदर एम आय डी सी कुडाळला पोकळी म्हणून आता त्यांचं बंद झालं. म्हणजे ते पुरं स्टील बऱ्याच हॉटेलमध्ये त्यांचे फ्रीज आहे किंवा हॉटेलच्या इक्विपमेंट ज्या आहेत म्हणजे टेबल टॉप हे त्याच्यानंतर स्टीलमध्येच काम करायचे. तर ते आल्यानंतर काय आहे तिथे आम्ही कसं केलं हे बघणं फार गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही कितीही काम करा तुम्ही टेक्निशियन म्हणून जाताय तुम्ही दोन टीन आतमध्ये ढकला चार टीन ढकला ते कुलिंग येणार नाही. हे तुम्हाला पुस्तकात कुठेही सापडणार नाही. पण कंपनीचं एक आहे कंपनीच्या स्टिकर बघूनच काम करायचं. मी स्वतः बायोवेट गॅस सेलिंग करतो जिथे आपल्याला अडचण आहे असं वाटतं तिथे बायोवेटच टाक. माझ्याकडे इलेक्ट्रॉनिक काटा पण आहे. बायोवेट याचा अर्थ काय ते कंपनीचा स्टिकर असतो. आता तुम्ही स्टिकर बघितलं काल एक तू विधिगुण जाऊन टाकला काय बघूया स्टिकर काहीतरी आहे बघा ते त्याची नेम प्लेट त्याच्या अगोदर एक फोटो आहे बघा वेस्टर्न रेफ्रिजरेशन प्रायव्हेट लिमिटेड मॉडेल नंबर SRC 380 GL1 रेटेड थांबा मॉडेल नंबर SRC हा कोणी टाकलाय फोटो तुम्ही टाकलाय स्टिकर बघल्यावर समजलं पाहिजे हा विधी कूलर आहे डिफ्रिजर आहे की काय आहे. मग SRC म्हणजे काय त्याच्या वाट बघ मॉडेल नंबर ते SRC 380 GL1 आता SRC म्हणजे काय हेच माहिती पाहिजे. तुम्ही तुमचा जाधव विनोद जाधव तुम्ही कंपनीत काम करताय तर मॉडेल नंबर फार इश्यू करतो आणि त्याच्यानुसार समजतो. आता ब्लू स्टारची तुला ब्लू स्टारची विधी कुलर बघितली कारण हे पुस्तकी ज्ञान तुम्ही घेत आहे पण मार्केटमध्ये काय ते समजत नाही कुणालाच समजत नाही तिथे जाऊन गडबडतो. ब्लू स्टारचं काम केलं गेली करतोस शंभर टक्के ब्लू स्टारच्या विधीकडे VC आणि DC याचा अर्थ का किंवा VC विधी कुलर झाला आणि DC डायरेक्ट मॉडेल येतात त्यांचे डी म्हटल्यानंतर त्यांनी डिफ्युजर केलं म्हणजे -15 degree टेम्परेचर येतो त्या एअर कन्व्हेक्शन त्याच्यात गडबडतो. आपण मग विधी कुलर आहे आपल्याला कॉन्फिडन्स काय असतो काचीचा फ्रीज म्हणजे विधी कुलरच मग कॉम्प्रेसर गेलाय तो कॉम्प्रेसर तुम्हाला त्याचं मॉडेलच माहिती नसतो. ब्लू स्टारवाला कोण ओळखी जायचं मग आपण काय करतो आपल्या हिशोबाने व्हिजी कुलरचा म्हणजे प्लस टेम्परेचर ऍप्लिकेशनचा कॉम्प्रेसर असतो त्यावेळी काय करतो त्याचा कॉम्प्रेसर बघत नाही त्याचं कंडेन्सर किती फुटाचा आहे तो बघत नाही टाकतो नंतर रडत बसतो टेम्परेचर येत नाही किंवा कॉम्प्रेसर गरम होतोय लक्षात. तर ते पहिल्यांदा मॉडेल झाला SRC म्हणजे स्टँडर्ड रेफ्रिजरेशन कूलर SRC स्टँडर्ड रेफ्रिजरेशन कूलर म्हणजे तो जशी आपली सिस्टम आहे तशी जोडलेली असते. आणि PVC कोका कोला गेला तर PVC पूल डाऊन व्हिजी कूलर PVC 380 किंवा PVC 300 असं मॉडेल असतं वेस्टर्नचं ते फ्रीज त्यांनी कोका कोला कंपनीला दिलं. आणि हा मला वाटतं कोका कोलाचाच आहे फक्त स्टँडर्ड आहे म्हणजे त्याचं काही फक्त खालची प्लेट काढता आहे ना. PVC जर मॉडेल सापडलं तुम्हाला कोका कोलाला
तर पीव्हीसीचं तुम्हाला मशीन पूर्ण बाहेर येते, बॉडी तिथे ठेवून तुम्ही बॉडी कस्टमरकडे ठेवून ती मशीन पूर्ण उचलून दुकानावर किंवा शॉपवर नेऊन काम करू शकता किंवा कुठेही बाहेर काम करू शकता. तर हे जाणून घे, आपण व्ही आर कधीही काम करू शकतो, पण हेच जर माहिती नसेल तर व्ही आर व्ही बाजूलाच राहील. हे स्टिकर बघा, त्याच्यानंतर काय आहे त्याच्याखाली, ते एसआरसी लक्षात आलं ना, पीव्हीसी असेल तर ती मशीन बाहेर काढू शकतो पूर्ण, म्हणजे रेफ्रिजरेशन सिस्टम रेटेड व्होल्टेज 230 व्होल्ट एसी ते झालं. पुढे त्यानंतर रेटेड फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ, पेज सिंगल, नेट वेट 78 kg, म्हणजे कसं झालं ते पूर्ण फ्रीज. पुढे सिरियल नंबर 3124421100. सिरियल नंबर नको आपल्याला. पुढे रेफ्रिजरंट नंबर R1348, मास ऑफ रेफ्रिजरंट 113 ग्रॅम, म्हणजे 113. तर रेटेड करंट अँड पॉवर 1.6 एम्पियर अँड 270 व्होल्ट. तर रेटेड पॉवर काय, रेटेड पॉवर 1.6 एम्पियर करंट असणार, रेटेड करंट अँड पॉवर, पॉवर 270 वॉट. काय 270 वॉट वॉट, म्हणजे त्याचं किती वॅटेज झालं, 270 वॅटेज पूर्ण. 1000 वॅट जर एक तास कन्झम्पशन झालं, 1000 वॅट जर एक तास तुमचं घरात चाललं तर एक मीटरवर पडणार, बरोबर. त्यानुसार तुम्ही त्याचं कन्झम्पशन काढू शकता, म्हणजे 250 वॅट 4 तास चालल्यानंतर 1 युनिट पडणार, म्हणजे 24 तासाचे किती युनिट पडणार कंटिन्युअस चाललेलं. सांगा बघूया, हे शिका, हेच शिका. रेफ्रिजरेशन फक्त प्रॅक्टिस झाली, तुम्ही जॉईंट मारायला शिकला की तुम्ही रेफ्रिजरेशन टेक्निशियन झाला 100%. असे टेक्निशियन बाहेर पडतायत सध्या, मी कोणाचं कमीपणा करत नाही. टॉर्च वापरायला आली, बेंडिंग करायला आलं, ब्रेजिंग करता आलं, कॉम्प्रेसर बसवता आला, गॅस तीन उलटा करून मारता आला, आतमध्ये बर्फ झाला की विषय संपला. मग त्या कस्टमरला जे पहिल्यांदा त्याचं 800 रुपये बिल यायचं ते भरे, पुढच्या तुम्ही काम केलं असं 12 महिन्यात 1200 15 आपल्याला काही देणं घेणं नाही आपला पैसे, मग आपण फोन पण उचलत नाही. तर कस्टमर आमच्या तुम्ही काम केलं आमचं बिलच वाढलं नाही, तर मग असं आहे तसं आहे, ही कारण आपण देतो का, कॉम्प्रेसर ट्रिप होत चालेल. कारण काय, कारण काय, तुमची सिस्टम चुकली. तुम्ही त्याला थंडीच्या दिवसात काय होतो, क्लायमेट टेम्परेचर कमी असल्या कारणाने. आता किती टेम्परेचर आहे, साधारण 26-30 आसपास टेम्परेचर आहे. तुम्ही तीन उलटा करून मारलाय तो थंड करणारच, कंडेन्सर पण कंडेन्सर याचा अर्थ काय, ते सिस्टीम येईल आपल्याला. तुमच्याकडे हाय एवढा गॅस ढकलून दिला, कुलिंग आलं मस्त, कस्टमर पण बाटल्या पॉवरफुल थंड झाल्या, पण ते त्याला कधी समजणार ज्यावेळी पुढचं बिल भरेल त्यावेळी. कारण 113 ग्रॅमच्या वर तुम्ही गॅस मारल्यानंतर किंवा 150 ग्रॅमच्या गॅस वर मारल्यानंतर टेम्परेचर येण्याचं टायमिंग बदल, टेम्परेचर जे अर्ध्या तासात यायचं ते यायला लागलं 5 तासात, म्हणजे काय झालं तिकडे मीटर फिरला तेवढा, असे दिवसाचे तास 24 तास, आणि परत त्याची उघड जा कोणाची कमी होत. तर ह्या तत्वाने काम करा, म्हणून ते टेम्परेचर 113 नकोच. आपल्याकडे प्रत्येकाकडे बायोवेट मारणं शक्य, म्हणजे गॅस शेअरिंग करणं शक्य नाही, बायोवेट याचा अर्थ काय, त्याचं वजन करून करणं शक्य नाही, पण कमीत कमी सावकाश करा. आपल्याकडे टार्गेट काय ठेवलं जातं, 3 गॅस शेअरिंग म्हणजे दिवसात पूर्ण झाली पाहिजे. टार्गेट आहे, म्हणजे कोणाचंही नाव घेत नाही किंवा कोणालाही घेत नाही, पण हे टार्गेट ठेवून काम जाते ते होऊ द्या, आपल्याला त्याच्याशी काय देणार, पण तुम्ही स्वतःला काहीतरी वेगळं बनवायचं आहे. टार्गेट ठेवून कामच करू नका, शांत डोक्याने काम करा. एवढंच काम झालं पाहिजे, एकच काम झालं पाहिजे, पण तो कस्टमर खुश झाला पाहिजे, त्याने स्वतःहून सांगितलं पाहिजे की काम मस्त झालं किंवा टेम्परेचर चांगलं आहे. कंपनी जे देतो ते सत्य असतं, उगाच ते स्टिकर मारून देत नाही, बनवले स्टिकर आणि मार असं नाही.
आणि त्याप्रमाणे त्यांनी सिस्टीम डिझाईन केली. एक 10-20 ग्रॅम गॅस इकडे तिकडे झाला म्हणून फरक पडणार, कमी झाला तर 100% कुलिंग येणार नाही. 10-20 ग्रॅमने पण फरक पडतो, पण तो कधी पडणार? उन्हाळ्यात पडणार, कंडेन्सेशन होत नाही प्रॉपर आणि टेम्परेचर कमी, मग तुम्हाला जाऊन तो कमी करावा लागतो. लक्षात, तर ह्या पद्धतीने शिका. हा, तर तो बाहेर आता ते झालं ना सगळं, नेम प्लेट झाली, अजून काय काय झालं त्याच्यावर आहे लिहिलेलं. लॅम्प व्होल्टेज वॅटेज 5 वॉट, तर क्लायमॅटिक क्लास T5, नंतर आहे ब्लोईंग एजंट सायक्लोपेंटेन, नंतर आहे आयपी रेटिंग. आयपी म्हणजे सगळं संपलं, आयपी रेटिंग आपण जर विचार करायचा तर हे माहिती पाहिजे आपल्याला, कशाला टेम्परेचर पटकन येणार, काय टेम्परेचर. नाहीतर आपण काय करतो माहिती आहे, स्टीलची बॉडी असेल त्याला तुम्ही गॅस दिला तरी लगेच टेम्परेचर येत नाही, स्टीलला टेम्परेचर यायला उशीर लागतो आणि लाईट गेल्यानंतर किंवा सिस्टम बंद केल्यानंतर जातं पण लवकर. त्याच्यापेक्षा सुधारणा कशा जाते, जे आहे त्या बॉडी, आणि त्याच्यापेक्षा सुधारणा ॲल्युमिनियम, हा फरक आहे. मी हा जाणून घ्या, हा कुठच्याही पुस्तकात नाही, हे अनुभवाने आणि ट्रेनिंग केली आम्ही, ज्या कंपनीची ट्रेनिंग केली त्यांनी सांगितल्याप्रमाणे आहे. म्हणून ती ट्रेनिंग शक्य असेल तर अटेंड करा. तुम्ही गोव्याला राहता पुढे? वेर्णा. आणि हे आपलं मडगाव किती अंतर आहे? 10-15 किलोमीटर. बांबोळी रोड जो आहे, बांबोळी रोडच्या पुढे बघा, माझ्या त्या नक्की लक्षात आहे, तिथे स्टेडियम आहे, तिथे एक्झिबिशन चांगली असतात. मी 3 अटेंड केली. त्याच्या गोव्यात जर राहणारे असाल, रविवारी सुट्टी असेल की आला नसाल, किंवा तिथल्या लोकांच्या संपर्कात जाऊन ती एक्झिबिशन आहे, कसलंही असू दे, रेप्युटेशन असू दे, कमर्शियल अजून कोणत्या गोष्टीचं असू दे, खूप चांगल्या गोष्टी बघायला मिळतात. हे आपल्या जवळचं सांगतो, कोल्हापूर, सांगली, सातारा इकडे एक्झिबिशन चालूच असतं, नेहरू वरळी सेंटरला चालूच असतं. नेहरू वरळी सेंटरला आम्ही एकदा गेलो, मोठं एक्झिबिशन होतं. नेहरू वर सेंटर माहिती आहे ना, वरळीवर तारांगण वगैरे आहे सगळं, मग तिथे एक्झिबिशन. तुम्ही तिथे मुद्दाम स्टेडियमचं नाव विसरलं, फातर्डा नाही, तुमच्या मडगाव रोडलाच आहे. पण ह्या गोव्यात पण भरपूर हे आहे, कंपन्यांची ट्रेनिंग चालू असतात, वनपूलवाल्यांचं, एलजीवाल्यांचं, गोव्याला जास्त ट्रेनिंग असतात. फक्त तिथे काय होतं की त्यांच्या टेक्निशियनला, म्हणजे ऑथराईज जो त्यांचा टेक्निशियन आहे, त्यांना ट्रेनिंग दिली जातात आणि ही ट्रेनिंग घेतली तरच चांगलं काम करू शकतो. मग हे मटेरियल कोणतं वापरत आहे त्याप्रमाणे पण तुमचं कुलिंग इफेक्ट मॅटर करतो. तुम्ही मग पाईप कॉय म्हणजे सिस्टमची पाईप कॉपरचे वापरा किंवा एनएसचे वापरा, त्याने काय फरक पडत नाही. तर हे मटेरियल वापरलं जातं, कॉपर का वापरलं जातं, त्याची कंडक्टिव्हिटी चांगली आहे, बेंडिंग सोपं होतं, ब्रेझिंग सोपं होतं त्याच्यावर, आणि ड्युरेबल आहे, म्हणजे भरपूर लाईफ आहे त्याचं ॲज कम्पेअर टू ॲल्युमिनियम. त्याच्यानंतर हे काय ते जे आहे, आणि स्टीलला काय विषय नाही, प्युअर स्टील असेल तर ते कधीही सांगणार नाही. पण सांगितलं ते टेम्परेचर अचीवमेंट उशिरा होते आणि लाईट गेल्यानंतर टेम्परेचर पटकन निघून पण जातं, बर्फ पडायला लागतो. तर म्हणून कॉपर हे मटेरियल जे आहे ते मॅक्झिमम येतो, डिफ्युजर म्हणा किंवा फ्युजर म्हणा किंवा कुठे असेल ते. तर आता ह्याच्यात जे आपण मटेरियल वापरतो किंवा पाईप वापरतो त्याला कॉपर ट्युबिंग म्हटलं जातं किंवा ॲल्युमिनियम ट्युबिंग म्हटलं जातं, ट्यूब असते. सध्या वापरते जे आपण जे पाईपचे साईज साधारण, पहिला सगळ्यात लहान लहान पाईप काय होतो, कॅपिलरी सगळ्यात लहान पाईप. ही आपण जे साईज देतो 3.26 इंच, सध्या वापरात असलेले सांगतो ना, लिहून घ्या.
अजून आहेत 100 पर्यंत पण कॅपिलरी आहे हे देतोय ते म्हणजे तुम्हाला वर्कशॉपला कॅपिलरी गेज दाखवणार आहे ना लिहून झाली की मात्र सांगा कॅपिलरी काय काम करते ते आपल्याला येईल सिस्टम मध्ये पण सगळ्यात लहान पाईप जो वापरतो आपण कॅपिलरी म्हणजे आपल्या सुईचं टोक त्याच्यात जाऊ शकेल आणि हे जे आहे ती त्याची इंटरनल बोर आहे म्हणजे आतल्या होलचा मेजरमेंट आहे एक्सटर्नल नाही आता पाईप जे ट्यूबिंग वापरतो हा जर पाईप म्हटला असा पाईप पकडतोय पाईप आहे आपण पाण्याचे पाईप बघतो तर हे जी हे आहे त्याला आपण काय म्हणतो थिकनेस थिकनेस आहे येतोय लक्षात ना मग थिकनेस म्हणजे त्याला पाईप किती थिकनेसचा पाहिजे तो किती प्रेशर ऑपरेट होतोय ते ट्यूबिंग कितीचं पाहिजे ते ठरवलं जात येतोय लक्षात आणि हा इंटरनल बोर्ड आता हे दोन रेषा दाखवल्या आहेत एक रेषा जर दाखवली तर काय झालं एखाद्या संख्येच्या वर एक रेषा दाखवली तर झालं ते फूट बरोबर दोन रेषा दाखवल्या तर काय झालं इंच हे लिहत बसायची गरज नाही तर हे कॅपिटल हे तुम्हाला 0.0 100 इंच अशी पण कॅपिलरी आहे ह्या कॅपिलरी सगळ्यात लहान बाई आपण वापरतोय तो कॅपिलरी आणि मॅक्झिमम कॉपर किंवा अल्युमिनियम मध्ये मटेरियल MSC कॅपिलरी अजून बनलेली नाही माझ्या माहिती त्याच्यानंतर वापरतो आपण ट्यूबिंग ट्यूबिंग क्वार्टर इंच 560 इंच 3/8 इंच हाफ इंच 5 इंच त्रिपोर्ट इंच 1 इंच 1.5 इंच असे पण मोठे मोठ्या सिस्टमना पाईप वापरले जातात येतोय लक्षात क्वार्टर 5/16 3/8 हाफ 5 हा पण मॅक्झिमम वापरला जातो 7/8 येतो अशी आपण साईज सांगतो क्वार्टर इंच म्हणजे इंचाचा पाव भाग त्यानुसार पुढची साईज बदलत जाते पण हा इंच पाव भाग आयडी जर कुठे लिहिलेला इंटरनल डायमीटर आणि ओडी तर हे कॉपर ट्यूबिंग जे वापरतोय किंवा MSC ट्यूबिंग जरी आपण वापरलो ह्याच्यात अजून एक येतं 3/16 हे राहिलं सगळ्यात त्याच्यानंतर ह्या कॅपिलरीनंतर 3/16 पाहिजे तर हे ट्यूबिंग मॅक्झिमम आत्ताच्या रिफ्लेक्शन मध्ये वापरतोय कमर्शियल म्हणा किंवा तुमच्या डोमेस्टिक मध्ये आता हे MS मध्ये पण येईल GI मध्ये पण येईल आणि ह्याच्यात पण येईल तुमचं काय कॉपर तर हे पाईप जे वापरतोय ते ह्या साईज मध्ये किंवा कॅपिलरी वापरतोय ह्या साईज मध्ये हे सगळं आहे ते इंचाच आहे इंचाच्या भागानुसार ठरवलेलं आहे आता हा 0.026 हा इंटरनल डायमीटर किंवा बोर इंचाचा एवढा भाग आहे तो आपण पट्टी लावून मोजू शकत नाही त्याला कॅपिलरी गेज कॅपिलरी मोजण्यासाठी कॅपिलरी गेज वापरला
कॉपर सांगितलं ते पाईप कापताना एक्स्ट्रा ब्लेडने कापू शकतो किंवा कॉपर जे पाईप कापतोय ते ट्यूब कटरने कॉपर आणि अल्युमिनियम किंवा ग्राइंडर. फक्त ग्राइंडर आणि एक्स्ट्रा ब्लेड कापल्यानंतर काय होतं त्याला बोर येतात, त्याचा बोर तुम्ही साफ करावा लागतो व्यवस्थित. म्हणजे पाईप वापरताय कॉटरिंग तुम्ही कापल्यानंतर एक्स्ट्रा ब्लेडने कापा किंवा ट्यूब कटरने कापा, तो इंटरनल डायमीटर जो आहे तो तेवढाच राहायला पाहिजे. त्यावेळी आपण हा पाईप कापतो असा ट्यूब कटरने कापतो किंवा एक्स्ट्रा मग त्याची भर राहून काय होतं त्याचं माउथ कमी होतं. जर एखाद्या कॉम्प्रेसरची क्वार्टर इंचाची आउटलेट आहे, आउटलेट जर क्वार्टर इंचाची आहे तर ती क्वार्टर इंचच पाहिजे. तिथे तुम्ही 316 केलं म्हणजे काय केलं त्या कॉम्प्रेसरला कमी केली म्हणजे काय होणार प्रेशर कर म्हणजे कॉम्प्रेसरच्या कॉम्प्रेसरवर लोड येईल, कारण जेवढी हवा बाहेर पडली पाहिजे तेवढी होत नाही. म्हणजे त्या पिस्टनमध्ये किंवा डोममध्ये स्टोअर होऊन राहतो, त्या सिस्टमला तसा तो फिरवणार नाही म्हणून आणि डिस्चार्ज कधीही कमी करून. कॉम्प्रेसर म्हणजे ॲज लाईक पाण्याचं इंजिन. तुम्ही विहिरीत जो पंप सोडता किंवा विहिरीच्या बाहेर जो पंप त्याला लावतो फुटवाल, बरोबर. फुटवालचा पाईप कमी केला तर काय होणार, म्हणजे डायमीटर कमी केला तर काय होणार, पाणी जेवढं सक्शन होणार म्हणजे पंपची सक्शन कधीही कमी करायची नाही. डिस्चार्ज कमी केलं तर काय होणार, पाण्याचा पंप आहे मोटरवर जाणारा डिस्चार्ज आहे कमी केलं तर काय होणार, हेड प्रेशर वाढणार त्याचा आणि मोटर गरम होऊन जाणार. तसंच कॉम्प्रेसरचं आहे केलं ना, आपण गॅस जास्त दिला म्हणजे काय होतं त्या कॉम्प्रेसरला जरुरीपेक्षा जास्त लोड टाकायला दिला, त्यामुळे तो हीट त्यांनी कॉम्प्रेसर ट्रीट मारतो. किंवा त्या गॅस एक्स्ट्रा गॅस दिल्यामुळे तेवढं तेवढी जी स्पेस बनवली तेवढी जी सिस्टम डिझाईन केली ती कशा तेवढीच दिलेली आहे तेवढ्याच गॅस आहे म्हणून तर त्यांनी 113 ग्रॅमसाठी तो गॅस तेवढा फिरण्यासाठीच तेवढी सिस्टम बनवलेली आहे किंवा तेवढ्या वेळात टेम्परेचर तेवढी सिस्टम बनवलेली. तर हा विचार करणं फार गरजेचं आहे. तुम्ही एखादा पाईप साफ केला पाईप कापला तर तो बोर क्लीन करा पहिल्यांदा, तेवढाच बोर आला पाहिजे त्याची थिकनेस तेवढी राहिलीच पाहिजे. आता थिकनेस का राहिली पाहिजे किंवा बोर क्लीन का झाले पाहिजे, कॉम्प्रेसर मध्ये आतमध्ये जो प्रेशर आहे तो गरम होतो, बरोबर. डिस्चार्जला जर असेल तर गरम होणार, गरम झाला की काय होतो तो वीक होतो पाईप, ते बोर सगळी कुठे जाते सिस्टम मध्ये जाते म्हणजे तुमची ब्लॉकेजची प्रॉब्लेम वाढली. तर हे मटेरियल वापरताना योग्य प्रकारे वापरायचे आणि मटेरियलवर तुमचं म्हणजे डिझायनिंगसाठी मटेरियल वापरलं ते फार मॅटर करतो टेम्परेचर अचिव्हमेंट टेम्परेचर येण्यासाठी आणि तुमची सिस्टम किती क्लीन आहे हे फार महत्वाचं आहे. तर हे पाईप तुम्हाला ह्या साईज मध्ये मिळतात, ह्याच्यापेक्षा पण पुढे आहेत. 1-1.5 इंचापर्यंत जे पाईप वापरतो ते आपण प्लम्बिंगसाठी वापरतो तसं वापरतो, पण ह्याचा बेंडिंग इझिली होऊ शकतो ह्या साईज पर्यंत. त्याच्यानंतर तुम्हाला सिस्टम वापरताना एल्बो वगैरे म्हणजे जसं आपण प्लम्बिंग करतो तसं केलं जातं, एल्बो आपण मग ब्रेझिंग करावं लागतं. तर हे एवढं मटेरियल नसतं, अजून जसं पुढे पुढे काम येईल ते मटेरियल वापरलं जातं. आता पाईप झाले, रेफ्रिजरंटबद्दल थोडंसं सांगितलं हे प्रकरणच आहे सगळे, त्यामुळे रेफ्रिजर कोणकोणते आहेत ते कसे वापरायचे त्याचे प्रेशर किती आहे ते सगळं पुढच्या प्रकारमध्ये. त्याच्यानंतर इन्सुलेशन, इन्सुलेशन साठी कोणता मटेरियल वापरलं जातो, तर पूर्वीचे जे फ्रीज होते पूर्वीचे, आता हा रेफ्रिजरेटेड कॅबिनेट आहे तुम
तुमची व्यक्ती जलेली आहे ते तुमच्या दरवाजाला, तर ह्याला आपण काय म्हणतो, ह्या वॉल म्हणतो, वॉल खुर्च्या ह्याच्या. आता हा बॉक्स आहे, हा जो रेफ्रिजरेटर आहे तुमचा, ह्या त्याच्या भिंती झाल्या, इकडनं आपलं ओपनिंग आहे किंवा समोरनं ओपनिंग आहे, तो झाला डोअर. मग त्याच्यामध्ये हे टेम्परेचर राहण्यासाठी, टेम्परेचर राहण्यासाठी कुठेतरी इन्सुलेशन पाहिजे. तुम्ही एखाद्या पत्र्यावर फक्त, आता त्यांनी जो कोणी फोटो टाकला, फोटो टाकला, आतमध्ये कॉईल फिरवली, ते टेम्परेचर पूर्ण बाहेर येते, ते पत्र्याला टच होणार नाही, ते फक्त जिथून पाईप फिरला म्हणून त्याला इन्सुलेशन पाहिजे. ते टेम्परेचर पूर्ण पत्र्याला मिळालं तरच प्रत्येक जो तुम्ही पदार्थ ठेवलाय तो काय होणार, थंड होणार. आता सिंगल डोअरचा फ्रीजर कॉईल आहे, ती पत्र्याला येते पूर्ण टेम्परेचर, त्यामुळे ठेवलेली प्रत्येक गोष्ट तुमची थंड होते. फॅन मोटर हवा खेचते आणि ह्याच्यावर टाकते, ग्लासूनचा अर्थ काय, काचीचे फायबर जसे शुद्ध असतात ते इथे बघायला मिळेल अंगारात मिळेल, किंवा जिथे फर्नेस आहे बघा, फर्नेस एखादी भट्टी आहे त्या भट्टीला पंप वगैरे उपयोग होतो, तिथे ग्लासून वापरलं जाते, ग्लासून मिळतो माझ्या, म्हणजे आम्ही स्वतः कदाचित माझ्या शॉपमध्ये पण असेल, नाही तर सगळ्यात तुम्हाला ग्लासून कुठे, ते जे भंगारवाले आहेत ना सांगडी किंवा कुठे, त्याच्याकडे कुठे नाही कुठे असतात. पूर्वीच्या पिढीनं पूर्ण ग्लासूर वापरलं जात आणि ते ग्लासूरचा एक म्हणजे मग काय, तुम्ही हातात घेतलं ना तर दिवसभर खाली येत राहा, दोन वेळा तुम्ही अंघोळ करत नाही घेतो दोन वेळा, कारण ते ग्लासचे बारीक धागे आहेत, जसा कापूस असतो तसं ग्लासूर. ही गोष्ट लक्ष, आता तो कुठे तुम्हाला शक्यतो बघायला मिळणार, पण जिथे फर्नेस आहे भट्टी आहे गरम त्या सिस्टमला किंवा त्या बॉडीला 100% ग्लासूर असते. आणि आपण जे आता वापरतो ते पफ म्हटलं जात, पफ PUF PUF शॉर्ट फॉर्म पफ, असे दोन लिक्विड येतात एकत्र करून केलं की एवढं घट्ट होतं, दोन लिक्विड येतात मी पण वापरतो. किंवा आता जर बघितलं पफ पॉलीयुरेथीन फोम, पॉलीयुरेथीन फोम दोन लिक्विड येतात, एवढं घट्ट होतं तुम्ही हात जरी मारा तुमचा हात देऊ. आता पपचे पॅनल, पपचं पॅनल किंवा पप ही गोष्ट तुम्हाला बंगाल मध्ये मिळाल बघायला किंवा आपल्या वर्कशॉप मध्ये पण आहे, घट्ट झाल्यानंतर काय होतं, शिशिकच तयार होतो, जिथे तुम्ही भराल तिथे ते पोचून इन्सुलेशन होणार, म्हणजे बाहेरची गरम हवा आत जाणार नाही आणि आतली गरम हवा बाहेर जाणार नाही. हे तुम्हाला इझिली कुठे बघायला मिळेल, मॅक्झिमम गावात आता काय झालं, टॉवर मोबाईल त्याच्या खाली जे असे पूर्ण रूम केली जाते ती पप पॅनलने केली जाते, बाकी कुठे बघायला जायची गरज आहे, कारण त्याच्या जर तुम्ही बघितलाय की टॉवरच्या खाली जे मशिनरीचं हे असतं किंवा त्यांचे जे सर्व्हर जे हे आहे किंवा मशिनरीज आहेत त्यांच्या, ते बघितले कधी जर चान्स मिळाला तर नक्की बघा, तिथल्या टॉवरच्या खाली जाऊन तिथल्या माणसाबरोबर बोलून जायला आम्हाला दाखवतो का, तर ते पॉप पॅनल आहेत आणि त्याला भयंकर हीट असते, म्हणजे ते दोन दोन तीन तीन एअर कंडिशनर असते, ते टेम्परेचर नॉर्मल राहायचं, साधारण 22 degrees किंवा 24 degrees टेम्परेचर राहिलं पाहिजे, तर मशीन जवळ टॉवर फेल होतात म्हणजे काय होतं, ह्याच प्रॉब्लेममध्ये हीटमुळे प्रॉब्लेम होतो, किंवा त्याच्या मशिनरीमध्ये त्याचे त्या मशिनरी त्या मशिनरींना पण फॅन असतो. म्हणजे ते कसं केलंय, दोन दोन तीन तीन किंवा चार एअर कंडिशनर लावले जातात आणि ड्युअल टायमर लावला जातो एअर कंडिशनर, म्हणजे बघा 2 तास हा हे दोन एअर कंडिशनर चालले पाहिजे, 2 तास दुसरे एअर कंडिशनर, त्याला टायमर लावला जातो आणि त्या एअर कंडिशनरला रेस्ट दिली जातो. आणि ते तिथे तुम्हाला पप पॅनल, पप पॅनल आता कोल्ड रूमला पप पॅनलच्या भेटी वापरतात, आता ते बांधकाम करून
त्याच्यात ते डांबर डांबराचे शीट टाका हे कोणीही करत नाही. तर ते पॉप पॅन त्याच्यात 40 mm म्हणजे 4 इंचाच्या पॅनल 9 इंचाच्या पॅनल असं केलं आहे. मग हे इन्सुलेशन म्हणून काय पॉप मटेरियल वापरलं बॉडी फोम ते मग अशी जे दाखवले C5H5S10 ते तेच आहे केमिकल फॉर्म स्टिकर दाखवता आहे. तर इन्सुलेशन शिवाय काय नाही. आता तुम्ही एखादी असेंबल्ड मशीन आहे आता एवढे लोक हुशार झाले की कस्टमरला काहीही माहिती नसतं त्या बॉडीत इन्सुलेशन केलेलं नसतं प्रॉपर. मग ते लोक काय करतात थर्माकॉल जाडे थर्माकॉल वापरतो पण थर्माकॉल आणि थर्माकॉल ज्यावर जर आतमध्ये असेल आणि तुम्ही असा त्याच्यावर मार दिला हाताने किंवा आतोडी मारली तर ती बॉडी आत जाणार किंवा जाणवणार की हे इन्सुलेशन. पण तुमचं पोट जर असेल भरलेलं व्यवस्थित तर तुमचा जर आपण असा टोसा मारला तर काही फरक पडत नाही आपल्याला. इन्सुलेशन फार महत्वाचं आहे कारण तुमची सिस्टम परफेक्ट आहे. तुम्ही टेम्परेचर काढलंय सगळं काढा पण ते टेम्परेचर तेवढा वेळ त्याच्यात राहत नाही का तर इन्सुलेशन नाही. आता घरगुती फ्रीज किंवा डीप फ्रीज आहे त्याच्यात उंदीर घुसतो आणि काय होतो इन्सुलेशन काम लागतो त्याचे गोळे गोळे बाहेर पडलेले असतात म्हणजे ते इन्सुलेशन कप झाले त्याच्यामुळे उंदरा ते पप भरता येतो. मला असं पप नसेल तर 3 येतात पपचे 1100 रुपये घ्यायचे 3 आहे 600 रुपये वेगवेगळ्या साईजचा घ्याल तर जसं आपण हे करतो सिलिकॉनची ट्यूब येतात बाजारात त्या टाईपमध्ये येतात फक्त मोठ्या असतात ते पण भरू शकतो. तुम्हाला घरात कुठेतरी असं करायचं आहे इन्सुलेशन ती नाही जात किंवा आता जास्त जे लोक इलेक्ट्रिकल वायरिंग जे करतात ते तुम्ही खासदार बोर्ड बघा पेन्सिलला ते परफेक्ट खास काम होत नाही मग त्याच्यात सिमेंट सगळीकडे जाऊ शकत नाही. मग तुम्ही काय करता स्क्रू मारता आणि फक्त तोंडावर भरता बरोबर मग ते पॅक झालं. पण त्या ठिकाणी जर तुम्ही पंप वापरलं 3 पण एकदा जर पंप 3 ओपन केला पूर्ण वापरायचा राहिला तर तो होणार काय करतो पुऱ्या घराचा आहे ना तर सगळे बॉक्स बसून घ्यायचे खूप बरं परत तो हलणार नाही बॉक्स आणि त्याच्यात मुंग्या झुरळ कोणत्याही जाणार नाही. एकदा करून बघ गोळ्याला वगैरे 3 मिनिट ते एकदम मस्त आहे सिमेंट वगैरे भरायची गरज नाही सुकलं जे बाहेर आलंय ते सर्व एक्सॉर्बेंट कट करायचं एकदम परफेक्ट लेवलला तर ते पॉप आहे तो एकदा टीम वापरून बघ माझ्याकडे आहे सांगितलं ते कधीतरी वापरायला येतो म्हणजे अर्धा राहिला तर कधीतरी वापरायला एका बिल्डिंगचं असेल किंवा एका आणि तो स्ट्रॉंग होतो म्हणजे त्याला एखाद्या स्क्रू सोडून गेला तरी तो हल्ला तर ज्यावेळी तुम्ही पॉप जर सगळीकडे व्यवस्थित भरलं असेल ना ते 100% तुमचा वापरायला येतो. हे एक इन्सुलेशन आहे ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात सगळ्या गोष्टी. आता तुम्ही किलर प्लांट जर काम करताय मग त्याला एखाद्या पाईपला लॅगिंग पाहिजे किंवा डब काय डब एअरसाठी थंड हवेसाठी किंवा गरम होते डब फिरवले जातो त्याला जर इन्सुलेशन नसतं तर इथे असलेली हवा तिथे जाईल काय थंड तोपर्यंत त्याचं टेम्परेचर वाढत तर ह्या गोष्टी मॅटर करतात. म्हणून इन्सुलेटिंग मटेरियल काय आहे कसं आहे आता हीट लॉक एअर कंडिशनरला जर बघितली तर ते काळ्या पाईप स्लीव असते ती फोमची स्लीव आहे बरोबर त्याची क्वालिटी पण फार महत्वाची आहे. एका वर्षात आता इथे जर कोणून बघायचं असेल आसपासच्या एरियात तर माझं जे शॉप आहे आमचं वर्कशॉप जे आहे ते माठेवाडा म्हणून आहे माझ्या वडिलांचा शॉप आहे तिथे एक कोल्ड रूम आहे मायनस टेम्परेचर ऍप्लिकेशन
आईस्क्रीम ह्या संध्या सोडू नका कुठेही मिळालं बघा तरी त्याची सिस्टीम बाजूला करावं मायनस टेम्परेचर ऍप्लिकेशन जो कोर्टरूम असेल तर त्याला हीटर येतात परत काय करायचं ते आपण नंतर करते बोलायला गेलो तर खूप वाईट पण हे लक्षात ठेव मटेरियल लक्षात आता टूल्स आपण वॉटरमध्ये ठेवूया ती तुम्हाला इथे तोंडी सांगण्यासारखी गोष्ट नाही वर्कशॉप दोन तीन लिंक झालं की आपण कायम वर्कशॉप किंवा या दिवशी असं काय सांगायचं असेल ते इथे म्हणजे आदल्या तुम्हाला लेक्चरला सांगितलं जाईल कुठे यायचंय पण आता ह्याच्यापुढे मॅक्झिमम होऊ शकतो कारण ह्या तुमच्या गोष्टी काय होतं थेरॉटिकली आपण बघू शकतो प्रॅक्टिकली काय येत नाही मॅक्झिमम वर्कशॉपवर आम्ही घेतो तर हे लक्षात आले ना मटेरियल्स वगैरे काय आहे आता कॉपरमध्ये सॉफ्ट कॉपर ट्यूबिंग सॉफ्ट म्हणजे काय सहज हाताळता येण्यासारखं सॉफ्ट म्हणजे थिकनेस कमी असते म्हणजे आपण हाताने पेंट करू शकतो किंवा बेंडरने पेंट करू शकतो हे झालं सॉफ्ट कॉपर ट्यूबिंग हे जे आता लिहून दिलं ती सगळी सॉफ्ट कॉपर ट्यूबिंग आता हार्ड ड्रॉन कॉपर ट्यूबिंग म्हणजे हार्ड केलेली असतात थिकनेस त्याची जास्त असते ती कुठे कुठे वापरली जाते कॉम्प्रेसरचे पाईप जे बॉडीतनं बाहेर काढले जातात ते हार्ड ड्रॉन कॉपर ट्यूबिंग पासून बनवलेले असतात हार्ड एच आर डी ड्रॉन डी आर डब्ल्यू एन कॉपर ट्यूबिंग ते तुम्हाला पुस्तकात आहे हार्ड ड्रॉन कॉपर ट्यूबिंग याची काय थिकनेस जास्त असते आणि स्ट्रेंथ जास्त असते म्हणून तुम्ही ज्यावेळी कॉम्प्रेसरचे जॉईन करताय त्या हीट आपल्याला जास्त द्यावी लागते पुस्तक वाचताय तरी एक तरी पण वाचताय ते वाचा ह्या ज्या गोष्टी सांगतोय तोंडी ज्या सांगतोय ते 100% त्याच्यात मी व्हिडिओ पण चांगले चांगले आहेत ते जरा बघा तर हे कॉपर ट्यूबिंग तुम्हाला कुठे वापरलं जाते तर कॉम्प्रेसर जो जॉईंट आहे किंवा कोल्ड रूम जे जिथे हाय प्रेशर आहे आता तुम्ही जर बघितला तर पहिल्यांदा एअर कंडिशनरला R22 आरपीएम मॅक्सिमम वापरायला वापरला जातो आणि आता काय वापरतोय 400 तर 400 आणि 22 च्या पाइपिंग मध्ये काय काय करतोय 400 बघितलं नाही एअर कंडिशनर बसवला नाही 400 बसवला नाही तर R22 चा जो डिस्चार्ज प्रेशर आहे तो 280 PSI आहे 280 PSI त्याच्यापेक्षा तुमचा आर 400 आता जास्त आहे त्यामुळे पाइपिंगची थिकनेस वाढवली गेली पाईप 400 एअर पाईप असू दे किंवा हाफचा पाईप असू तो हातात घेतल्यानंतर समजतो आणि ते ओळखता झालं पाहिजे जर तुम्ही 410 रेफ्रिजरंट वापरता आणि R22 पाईप किंवा R22 साठी जो पाईप वापरला तो वापरला तर होणार काय त्याचा प्रेशर जास्त असल्या कारणाने ती लिकेज होणार पाईप क्रॅक झाला किंवा तिथे तुम्ही बेंड केलाय तिथे क्रॅक जाऊ शकतो तर ह्या पाईपिंग पण फार महत्वाचे आहेत कोणत्या रेफ्रिजरंट साठी वापरतो आता तुम्ही जर अमोनिया प्लांटला अल्युमिनियम किंवा कॉपर जे वापरले तर ते योग्य नाही कारण तो करोजिव्ह आहे अमोनिया हा करोजन करतो मला स्टीलचे पाईप पाहिजे पण कायम लक्षात ठेवा अमोनिया प्लांट जर असेल तर स्टीलचे पाईप वापरले जातात किंवा जिवाचे पाईप वापरले जातात नॉन करोजिव्ह मटेरियल त्याचेच वापरावे लागतात तर हे मटेरियल आहे तू सांगितलं बाकी जर मटेरियल वर्कशॉप मध्ये समजायचं फ्लक्स वापरतो आपण आता फ्लक्स जॉईन करताना फ्लक्स काय काम करतो पहिल्यांदा एक लक्षात घ्या रेफ्रिजरेशन जे काम करताना तुम्ही फ्रीजचा कॉम्प्रेसर काढता तर जॉईन काढायच्या अगोदर तो जॉईन साफ पाहिजे काढताना पण गेलेल्या कॉम्प्रेसरचा पण जॉईन काढताना कॉम्प्रेसर जॉईंट साफ पाहिजे किंवा तुम्ही जो जॉईंट काढताय तो साफ पाहिजे कारण जुना जर फ्रीज असेल तर त्याच्यावर धूळ बसून किंवा अजून काय काय होऊन घाण झालेला असतो आणि तो तुम्ही काढता पण त्याच्यानंतर पुढच्या जॉईंटला त्रास देत
पहिल्या लक्षात, म्हणून तो जॉईंट काढताना आणि जॉईंट करताना दोन्ही प्रकारात तुमचा जॉईंट हा 100% साफ पाहिजे. एक कंपल्सरी काय म्हणजे तुम्ही जर काम करताय तर तुम्ही कुणाकडे जॉब करा किंवा कंपनीत काम करा त्रास कुणालाही तुम्हाला जॉईंट लिकेज होतो याचा अर्थ काय ज्यावेळी तुम्हाला डिस्चार्जचा जॉईंट हिट होत असतो काय आणि चांगलं आता डिस्चार्जचं जर टेम्परेचर बघितलं किती आहे तुम्हाला काय माहिती आहे किती दिवस काम करू लाज नको रे मित्र बिंदास सांगायचं तुला माहिती नाही म्हणजे का तू काय फोन ना केला तर ते विचारून न घेणे मोठा गुन्हा आहे तू माझ्यावर काम करतोय किंवा माझ्यावर काम करतोय तर ते तुला माहिती नाही ते विचारत नाही हा मोठा गुन्हा आहे किती असेल टेम्परेचर तुमच्याकडे टेम्परेचर मीटर असतो असतो ना काम करणं पुढच्या वेळी ज्यावेळी तू किरण दुरी करून कामाला जाशील ना त्यावेळी 100% चालू सिस्टमच्या कंडेन्सरच्या यू वेंडला किंवा कंडेन्सर पाइपिंगला टेम्परेचर मीटर ला बघा तुमच्या सगळ्या समोर सांगते हे तू ग्रुपवर शेअर केलं पाहिजे आणि त्याच वेळी ऍम्बियंट टेम्परेचर म्हणजे पहिल्यांदा एक फोटो काढ हे टेम्परेचर बाहेरचं टेम्परेचर आहे उन्हाचं सांगत नाही ऍम्बियंट म्हणजे तू जिथे काम करतोय या रूम मध्ये काम करतोय तर तिथले मीटर चालू कोणता वापरतोय टेम्परेचर मीटर सब झिरो वापरतोय काय डिजिटल डिजिटल म्हणजे सब झिरो पण डिजिटल आहे तर तो डिजिट आम्हाला दिसला पाहिजे तू काम करतोय म्हणून सांगतोय तर तू शिकणार तर रूमचा टेम्परेचर किती आहे तू कंडेन्सरला लावल्यानंतर मुद्दाम फोटो टाक आणि शेअर कर साधारण 30 degree जर टेम्परेचर रूम टेम्परेचर असेल किंवा 32 degree 28 ते 32 degree मध्ये टेम्परेचर असेल तर कंडेन्सरचा पाईप 55 degree ला गरम होतो 50 ते 55 degree किती हिट होतो रेंज साधारण 47 degree to 55 degree सेंटीग्रेड आहे आणि तो ऍम्बियंट टेम्परेचर म्हणजे रूम टेम्परेचर नुसार बदल आणि हे जर तुमच्या मॅटर लक्षात आले नाही तर तुम्ही विहारीवर काम करा की विहारीवर विहारी जे आहे त्याच्यावर काम करा किंवा अजून मोठ्या सिस्टीमवर काही लक्षात येणार आता त्याला शेलॅन्टिक टाईप कंडेन्सर येणार किंवा वॉटरप्रूफ कंडेन्सर येणार तुमच्या मोठ्या सिस्टीमला तुमच्या जे चिलर आहे ते बरोबर 100% मग तुमचं ते पाण्या चिल्ले झालंच नाही किंवा तुमचे चिल्लरने काम केलं नाही तर कंडेन्सर काय काम करतो आणि कोणत्याही सिस्टमच कंडेन्सेशन जर झालं नाही कंडेन्सेशन याचा अर्थ काय की वेपर जर लिक्विडच जर गॅस झालं नाही तर पुढे काही झालं पुढे टेम्परेचरच येणार नाही म्हणून कोणत्याही सिस्टमचा आता डिफ्युजर आहे कंडेन्सर जर चोक बसेल म्हणजे धुळीने किंवा फॅन मोटर बंद झाली तर कुलिंग होत नाही का होत नाही पण पुढे लिक्विड फ्लो जातच नाही फॅन मोटर बंद झाली किंवा कंडेन्सर चोक झाला तर थोड्या वेळाने सिस्टम काय होते कॉम्प्रेसर ट्रिप होतो हाय करंट होतो म्हणून ते सिस्टम समजली पाहिजे तर तुमच्या लक्षात येतात पुढे आणि त्याच्यावरती स्टडी करा असं येणार नाही तुला काय प्रश्न विचारला कंडेन्सर तो मात्र सांग ह्या लेक्चरला त्याच्या पुढच्या सांग म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येईल का पण ह्या ह्याच्यानुसार परफेक्ट 55 degree येईल असेल रूम टेम्परेचर मॅटर करतो तुझ्या कंडेन्सरवर डायरेक्ट हीट येते सनलाइट येते किंवा तिथे हीट आहे तर कंडेन्सरचं टेम्परेचर कंडेन्सरचं टेम्परेचर वाढलेलं असते मी तुम्हाला सांगितलं म्हणजे तेवढं येणार नाही रूम टेम्परेचर म्हणून तुला पहिल्यांदा रूम टेम्परेचरचा फोटो काढ नंतर कंटेन्सर चालू सिस्टम तर हे मॅटर कर मटेरियल काय वापरताय इन्सुलेशन काय आहे किती केलंय इन्सुलेशन याला पण फार महत्व आहे त्याच्यावर आता फ्रीजवर डायरेक्ट सनलाईट येते की नाही तुम्ही जिथे आहे आता विजी कुलर आहे किंवा कोणताही फ्रीज आहे तो त्याच्यावर डायरेक्ट सनलाईट येऊन उपयोग नाही ते कॅटलॉगवर लिहिलेलंच असतं वर्कशॉप मध्येच करूया हे तुम्हाला मटेरियल काय यूज होतो कॉपर टिपिंग कसं यूज होतं तुमच्या पुस्तकात अजून वाचा अजून मिळेल किंवा व्हिडिओ आहे सगळ्या
तर रेफ्रिजरेशन मध्ये पहिल्यांदा पार्ट जर बघितले सिस्टम दे बेसिक पार्ट्स रेफ्रिजरेशन सिस्टम देयर आर लिविंग लिहून झालं सगळ्यांचं सगळ्यांचं झालं की सांगा बोला आणि जे स्पेलिंग समजलं नाही उच्चार येत नाही तो मात्र हे उच्चार आता कायम घ्यायचे ते पुस्तकात पण आहे वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळी नावं किंवा वेगवेगळ्या प्रकारे एक्सप्लेन केलेले आहे पण आता जे सांगतोय त्याच प्रकारे असणार चालेल एक मात्र काम करा अर्धवट नॉलेज अजिबात घेऊ नका भले कमी जे मनात शंका आहे त्या इथे नाही इथे शेअर केला तर एक फायदा करतो बाकीच्या लक्षात येतो जी समजली नाही ती करा भले मी म्हणतो पूर्ण पुस्तक स्टडी करू नका अर्ध करा पण ते पूर्ण समजावून घ्या कारण पहिला जर बेसिक तुम्ही विसरला किंवा ते समजलं नाही तर पुढे काय येणार नाही मग तुम्ही ते बदल काम करा रेफ्रिजरेशन म्हणजे काय किंवा त्याची व्याख्या हा प्रश्न तुमच्या मनात उत्पन्न झाला तू काय सांगू शकतोस तुझं नाव काय म्हणतात तू तुझं नाव काय गोविंद तू काय सांगू शकतो रेफ्रिजरेशन म्हणजे काय No.
व्याख्या माहिती नाही किंवा म्हणजे काय करतो आपण माहिती नाही, तर एखाद्या ठराविक जागेतील तापमान किंवा उष्णता कमी करून त्या जागेचं तापमान कमी केलं जातं आणि कायम तेवढं नियंत्रित ठेवलं जातं, ह्याला ह्याच्यासाठी जी पद्धत केली त्यालाच रेग्युलेशन म्हटलं जातं. म्हणजे आता एक विशिष्ट जागा, हा शब्द महत्वाचा आहे, एखाद्या जागेतील तापमान. आता हा आपण फ्रीज आहे, हे कॅबिनेट आहे फ्रीज, बरोबर. तर ह्या जागेतील उष्णता इथे गरम असणार, समजा इथे 10 डिग्री किंवा -20 डिग्री कशात 30 डिग्री, पण विशिष्ट जागेतील एअर कंडिशनर, एअर कंडिशनर म्हणजे एका रूम साठी ठेवते, 10 माळ्याची रूम आहे, मग त्याच्यासाठी वेगळ्या एअर कंडिशनर, पण ह्या फ्रीजला पण तसंच आहे आणि त्याच्यानुसार सिस्टम डिझाईन करावी लागते. त्या सिस्टमचं वॅटेज बदलतो, कॉम्प्रेसरचे BTU बदलतात, BTU याचा अर्थ ब्रिटिश थर्मल युनिट, हे युनिट आहे कसं कॉम्प्रेसरची कॅपॅसिटी किंवा कुलिंग कॅपॅसिटी मोजण्याचं. ते नियंत्रित ठेवण्याच्या पद्धतीला, म्हणजे आता 30 डिग्री पासून आपण -20 ला आलो, पण -20 कंपल्सरी राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी जी पद्धत केली तयार त्यालाच काय म्हटलं जातं, रेफ्रिजरेशन. ही साधी सोपी व्याख्या, व्याख्या भरपूर आहे रेफ्रिजरेशन, एवढंच लक्षात ठेवायचं. एखाद्या ही लिहिली तरी तुम्हाला मार्क, विशिष्ट जागेतील तापमान कमी करून ते नियंत्रित ठेवण्याच्या पद्धतीला. कधी कधी असं म्हटलं जातं की एखाद्या विशिष्ट जागेतील उष्णता शोषून घेऊन त्या ठिकाणी तापमान नियंत्रित करण्याच्या पद्धतीला रेफ्रिजरेशन म्हटलं जातं. ही व्याख्या कशी फिरू शकतात, फक्त त्याच्या मागे फंडा काय की तापमान कमी ठेवायचं आहे, तेवढं स्टेबल राहिलं पाहिजे, जेवढं पाहिजे तेवढं, -20 असत. आता विधी करूला मागच्या लेक्चरला कोणत्या डिफ्रिजरला किती मॅक्झिमम टेम्परेचर आहे ना, त्याच्यानंतर विजय कुलर लागेल, ते सगळं झालं ते त्यांच्याकडनं लिहून घ्या, लिहून कोण दिलेलं आहे. तर हे रेफ्रिजरेशन ह्याला म्हटलं जातं. टेम्परेचर अचीवमेंट किती वेळा काय वेळा ते सगळं ती पद्धत आहे आणि स्पेसिफिक पद्धत आहे. ती चुकली की तुमचं टेम्परेचर अचीवमेंट होणार नाही. आता ह्याचे पार्ट काय, मेन पार्ट लागले, ह्याच्यात अजून पार्ट, जशी तुमची सिस्टम मोठी होत जाईल तस तसं बदललं जातं. तर हा मेन हार्ट जे रेफ्रिजरेशन असले काही होणार नाही, सगळेच पार्ट इम्पॉर्टंट आहे, पण त्याचा गोंधळ सुरू झाला की सिस्टमला प्रॉब्लेम झाला किंवा त्याची ताकद कमी झाली ते सिस्टम झाला. कॉम्प्रेसर म्हणजे ॲज लाईक पाण्यात येतं, ते आपल्या पुढच्या प्रकरणात येईल. कॉम्प्रेसर ॲक्च्युअल कसा होतो ते नाव लक्षात, कॉम्प्रेसर तो काय काम करतो, सिस्टम मध्ये जो गॅस आहे सिल्डेड सिस्टम मध्ये जो रेफ्रिजरंट आहे तो तुम्ही कॉम्प्रेसर चालू झाल्यानंतर सक्शन करणे, खेचून घेणे, सक्शन याचा अर्थ खेचून घेणे आणि सिस्टम मध्ये सोडणे. पण हे करत असताना काय होतं की रेफ्रिजरंट वर प्रेशर दिला जातो, कॉम्प्रेसर याचा अर्थ काय, कॉम्प्रेस करणे म्हणजे दाब देणे, दाब दिला, दाब दिल्यामुळे काय वाढला, प्रेशर वाढलं, बरोबर. प्रेशर वाढताना काय होतं, त्याचं व्हेपर होतं, त्याला घेतो तो व्हेपर, पण व्हेपर वर दाब दिल्यानंतर त्या ह्याचं टेम्परेचर वाढतं व्हेपर, त्याच्या लक्षात व्हेपर कंडिशन असते आणि प्रेशर हाय असतो, प्रेशर वाढल्याने, बरोबर. मग हे काम कोण करतो कंटिन्युअस, जोपर्यंत तुमचा कॉम्प्रेसर चालू आहे तोपर्यंत कॉम्प्रेसर करत असतो आणि त्याच्यानंतर डिस्चार्ज लाईन म्हणजे कॉम्प्रेसर आणि कंडेन्सर यांना जोडणारी लाईन म्हणजे काय, डिस्चार्ज. त्याच्यानंतर कंडेन्सर म्हणजे कंडेन्सर मध्ये काय होतं, कंडेन्सर हा सिस्टमचा असा भाग आहे की त्याच्यात कॉम्प्रेसर हाय प्रेशर हाय टेम्परेचर आणि व्हेपर स्वरूपात थ्रो करतो. मग त्याच्यात काय होतं, बाहेरील थंड हवे कंडेन्सर पायपिंग, हे पायपिंग असतं, म्हणजे जर बघितलं ते येणार सगळं पुढच्या ह्याच्यात. तर आता थोडक्यात तुम्हाला फ्रीजचे डोमेस्टिक फ्रीजचं दाखवतो, असं पायपिंग असतो आणि ह्याला मी बघितलंय फ्रीजच्या मागे, ह्याला म्हटलं जातं वायर मेश कंडेन्सर. मेश म्हणजे काय, जाळी, आणि वायर म्हणजे वायरचा सपोर्ट, वायर
आता ह्याच्यात काय आहे, ह्यात तारा का नाही लिहिलं गेलं, पाईप असं ठेवू शकली असते पण तारा का नाही. बिंदास बोला, मी इथे शिकवून आहे तुम्हाला, मी तुमच्याकडनं हे करतो सपोर्ट साठी. आणि सपोर्ट आणि ह्याला क्लॅम्पिंग केलं असतं काय बरोबर, सरफेस एरिया वाढतो बरोबर, त्या पाईप बरोबर तारा पाहून गरम होत म्हणजे काय आलं, पाईपातली उष्णता पटापट भरली. हे दोन कामं करतो, सपोर्ट हा बरोबर आहे पण मेन टेक्निकल हे काय की सरफेस एरिया वाढला. आपण कप्पानी चहा पितो, बशीने चहा पितो, कोणता चहा लवकर बशी, कारण सरफेस एरिया वाढला तेच कारण आहे. ह्याच्यात प्रकार आहे, ते प्रकरण वेळी म्हणजे कंडेन्सर ते प्रकरण हे नंतर जेवढे प्रकरण त्यावेळी येणार आहे ते सगळं. मग ह्याला लक्षात ठेवा, कायम डोमेस्टिक रेग्युलेशन सिस्टीममध्ये फायर मिश टाईपचे कंडेन्सर प्रामुख्याने वापरले जातात. शब्द लक्षात ठेवा, प्रामुख्याने. आता आता जे फ्रीज आहे त्यांना ही मागे जाळी नाही, काही लिमिटेड मॉडेल नाही, म्हणजे गोदरेजची जर बघितली, एलजीची बघितली काही मॉडेल तर त्यांना आहे सिंगल डोर, पूर्वी सगळ्यांना द्यायची, पण त्याचे ड्रॉबॅक भरपूर व्हायला लागले, कॉस्टिंग वाढायला लागली. आता त्यांनी काय दिलंय मुद्दा विषयाला म्हणतो की बॉड्या ज्या आहेत त्या साईडने गरम होतात, इकडनं गरम होणार तिन्ही बाजू, एक दोन वर होत नाही खाली होत साईडला होती. तर हे जे पाईप आहे तारा बिरा काढून टाकले, तो पत्रा वापरतात ना म्हणतात, त्या पत्रावर पेस्ट करत गेले, त्यामुळे अजून काय आलं, सरफेस एरिया अजून वाढलं आणि म्हणून ती बॉडी बाहेरनं गरम होते. आत्ताच्या पिढ्या त्याला म्हटलं जातं प्लेट कंडेन्सर किंवा स्किन कंडेन्सर, आम्ही आमच्या भाषेत बॉडी कंडेन्सर किंवा स्किन कंडेन्सर म्हणतो. हे शब्द तुम्हाला स्किन कंडेन्सर बॉडी कंडेन्सर पुस्तकात नाही, प्लेट कंडेन्सर त्याला हा कंडेन्सर मध्ये. तर कंडेन्सर मध्ये काय काम होतं, तर कॉम्प्रेसरने टाकलेला हाय प्रेशर हाय टेम्परेचर व्हेपर रेफ्रिजरंट बाहेरील कुलिंग माध्यम म्हणजे किंवा बाहेरील थंड हवेने. आता मग अशी काय सांगितलं, म्हणून तू मुद्दाम तो आम्हाला म्हणजे मला माहिती नाही असं समज किंवा मी बघितलं नाही, त्याचा एक सिस्टम जाऊ, कोणताही कंडेन्सर असू दे, फॅन मोटरवाला असू दे किंवा तुझा वायर मेस असू दे, तुम्ही पण बघते त्याच्यासाठी टेम्परेचर मीटर पाहिजे. टेम्परेचर मीटर म्हणजे घरात जर ताप बघायला जो आपण हे वापरतो का, ताप बघायला थर्मामीटर वापरतो, तो असला तरी तुमच्या घरचा बघू शकतो, त्याला ते पाईपला लावायचं आणि बघायचं टेम्परेचर. ते फक्त फॅरनहाईट मध्ये ना, ते तुमच्या कन्वर्ट करू शकता, पुस्तकात सूत्र आहे फॅरनहाईटचं, सेल्सिअस मध्ये, सेल्सिअस फॅरनहाईट मध्ये, ते पुस्तक वाचा. मुद्दाम जर घरी जर टेम्परेचर मीटर असेल, तापमापक आपण जो घरात वापरतो, तर तो लावून बघा. हे का बघायची गरज आहे, हे एकदा समजलं का परत बघायची गरज नाही. तुमचा हात लावल्यावर समजलं मला कंडेन्सर काय गरम झाला आणि केवढा पाहिजे. म्हणून ज्यावेळी मेकॅनिकने काम करायच्या अगोदर सिस्टम असते कंपनीने बनवली, ती 100% बघायची असते. नाक कान डोळे स्पर्शाने पण समजलं पाहिजे, ह्याच्यात गॅस जास्त झालाय की कमी झालाय, तर तो टेक्निशियन झाला. कारण ह्या आपण बघत नाही, हे कधीच बघत नाही. आणि कोणी बघितलं तुला माहिती होत, हे तुला कोणी सांगितलं का यापूर्वी? नाही. पण सांगितलंच पाहिजे असं काय नाही, आपण बघितलं पाहिजे, आपल्या डोक्यात तेच विचार पाहिजे ज्यावेळी कामाला जातो त्यावेळी. तेच विचार पाहिजे, तर ते सगळे आणि हे जर तुम्ही वर्ष दोन वर्ष जर असा स्टडी केला, तर तुम्हाला कुठेही अडायची शक्यता येत नाही, अडणार नाही असं नाही, पण बऱ्यापैकी तुम्ही शिकून जा. आता सिस्टम ही डोक्यात बसली ना, तर कोणी तुम्ही कुठेही मागे काढणार नाही. तर कंडेन्सर मध्ये काय होतं, वेपर द लिक्विड होतं, हाय प्रेशर हाय टेम्परेचर वेपरचं लिक्विड होतं बरोबर ना. आणि त्याचा नंतर काय होतं, प्रेशर लो होतो, लिक्विड लिक्विड झाल्यावर प्रेशर लो होतो आणि टेम्परेचर पण ऑटोमॅटिक कमी होतो. कशामुळे, तर बाहेरच्या थंड हवे. आता बाहेरची थंड हवा त्याच्यावर आपण थ्रो करत नाही, पण थंड काय होणार सांगा,
गरमपणा जो आहे तो थंडकडे जाणार किंवा थंडपणा गरम कडे येणार ना. म्हणजे कंडेन्सरच्या कुठच्याही सिस्टमच्या जगातल्या कुठच्याही सिस्टमला जावा जगातल्या कुठच्याही सिस्टमला जावा कंडेन्सर हा गरमच असणार, तो थंड असणार का नाही 100%. मग तो बाहेरील कोणीक माध्यम म्हणजे कोणतरी वॉटर कूल कंडेन्सर वापरला त्या सिस्टम नुसार, कोणतरी एअर कूल छानने हवा टाकली जाते पण ती बाहेरची थंड हवा वापरणार किंवा बाहेरचं थंड पाणी वापरणार किंवा थंड करून पाणी वापरणार, बरोबर ना. आता पल्वरायझर मशीन माहिती आहे तुम्हाला. पल्वरायझर म्हणजे धान्याचे किंवा आटाचे किंवा घरगुती नाही किंवा मोठ्या मोठ्या गिरण आहेत किंवा पल्वरायझर प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये जर गेला तर LLDP लो लिनियर डेन्सिटी पॉली डेन्सिटी कमी असते आणि HDPE जर त्या प्लास्टिकच्या जर कुठच्याही मटेरियलवर बघितलं तर HDPE LDPE असं लिहिलेलं असतं, आपण वाचत नाही. हाय डेन्सिटी पॉली आता जे ओव्हरहेड टँक आहे ह्या काय काळ्या टँक आहे त्याच्या सगळ्या ज्या आहेत त्या HDPE मटेरियल म्हणजे हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन पासून बनवलेल्या असतात, कारण त्याची घनता जास्त आहे त्या प्लास्टिक दाणे आणि त्याची नंतर पावडर केली जाते. तर ह्या ज्या मोठमोठ्या पल्वर आहेत म्हणजे धान्यांपासून किंवा कशापासून आता भात आपण दळतो किंवा काहीतरी दळण जे करतो ते काय होतं पल्वराईज होतं म्हणजे पावडर केली जाते धान्यांपासून, त्याला म्हटलं जातं पल्वराईज. ह्या गोष्टी सगळ्या तुमच्या निगडीत आहेत आपल्या फील्डशी. आपण काय म्हणतो गॅस भरला की हे झालं नाही, होतं ते होतं त्याच्यावरती साधन नाही, तुम्ही सिस्टम ऍक्टिव्ह केली गॅस भरला की समजलं पण तसं नाही. मग पल्वरायझिंग मशीनला किंवा तुमचे आता चिलर काय 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 आहेत तुमच्याकडे त्याला कुलिंग टॉवर किंवा सेपरेट चिलिंग करून पाणी त्या मशीनमधनं फिरवलं जातं हे लक्षात, तर त्या मशीनचा परफॉर्मन्स चांगला राहतो. मग तिथे पण तुमच्या रेफ्रिजरेशन आलंच ना. मग ह्या गोष्टी सगळ्या बघा. तर ह्या कंडेन्सरमध्ये हा होतो की टेम्परेचर कमी करून वेपरचं लिक्विड बनवलं जात. हे होतं का तर रेफ्रिजरंटची व्याख्या, रेफ्रिजरंट हा असा आहे की रेफ्रिजरंटची व्याख्या जर थोडक्यात सांगायची झाली म्हणजे जे आपण फ्रीजमध्ये गॅस वापरतो त्याची जर व्याख्या थोडक्यात सांगायची झाली तर काय आहे की जो गॅस थोडीशी उष्णता दिली असता लिक्विडचं काय होतं वेपर, टेम्परेचर इथे मॅटर करत नाही, लिक्विडचं वेपर म्हणजे इव्हॅपोरेटर म्हणजे कुलिंग कॉइल मध्ये जो तुम्ही फ्रीज वापरताय त्या इव्हॅपोरेटर मध्ये काय वापरतो काय होतं तिथे लिक्विड असतं, गॅस म्हणजे रेफ्रिजरंटचं लिक्विड असतं, ते तुम्ही पदार्थ ठेवले त्याच्यात की काय होतं त्या पदार्थात जी उष्णता आहे त्या उष्णतेत काय होतं लिक्विडचं वेपर होतं. मागे तुम्हाला बॉइलिंग पॉईंट सांगितले बघा, एक चार्ट पण टाकलेला आहे फोटो, त्याचे -26 degrees हा त्याचा बॉइलिंग पॉईंट म्हणजे त्या टेम्परेचरला तो उकळतो गॅस तेवढी उष्णता दिल्यानंतर, येते लक्षात. 100°C पाणी उकळायला सुरुवात होतो म्हणजे आपण उष्णता देतो आणि त्याचं काय करतो वेपर म्हणजे लिक्विडचं वेपर त्या टेम्परेचरला होतो, पण रेफ्रिजरंटचं -26 degrees R134 जो आहे त्याचा -26 degreesला काय व्हायला सुरुवात होतो लिक्विडचं वेपर. मग ते कुठे होतं तर इव्हॅपोरेटर मध्ये जिथे आपण पदार्थ ठेवतोय तिथे, त्या पदार्थात उष्णता किती असते आपल्याला जाणवतच नाही, तो पदार्थ गरम आहे. मग त्या पदार्थातील उष्णता जी आहे ती कुठे जाते रेफ्रिजरंट मध्ये जाते आणि त्या रेफ्रिजरंटचं लिक्विडचं वेपर होतं. म्हणजे रेफ्रिजरंटची व्याख्या काय आहे की ज्या रेफ्रिजरंटला किंवा ज्या गॅसला थोडीशी उष्णता दिली थोडीशी तरी त्याचं काय होतं लिक्विडचं वेपर होतं आणि त्याच्यातली थोडीशी उष्णता काढून घेतली तर वेपरचं काय होतं लिक्विड होतं, येते ना लक्षात. द्रवाचं वायू आणि वायूचं द्रव म्हणजे थोडीशी उष्णता दिली तर द्रवाचं वायू रूपात परावर्तित होतं आणि थोडीशी उष्णता काढून घेतली. म्हणजे कंडेन्सरमध्ये काय होतं बाहेरची थंड हवा या कंडेन्सरला मिळते आणि उष्णता गॅसमध्ये काढून घेते, कोण थंड हवा आणि हवा गरम होते, म्हणून आउटडोर युनिटच्या बाहेर उभं राहिल्यानंतर फॅन समोर उभं राहिल्यानंतर आपल्याला गरम हवा जाणवतो, तिकडनं त्याला थंड मिळते, गॅस थंड होतो, त्याचं लिक्विड होतं वेपरचं आणि तुम्हाला बाहेर
पडणारी हवा फॅन मधून काय होते गरम होते. हे ज्या ज्या माइंड मध्ये बसले त्याला रेफ्रिजरेशन काही गरज नाही. काय म्हणणार आता तुम्ही एवढं समजलं की कंडेन्सर मध्ये लिक्विड जे वेपर सॉरी वेपर तर लिक्विड होते ते कशाने होणार कुलिंग माध्यमांच्या सहाय्याने किंवा बाहेरच्या थंड हवेने होणार. मग त्याला बाहेरची थंड हवा मिळत नाही म्हणजे काय होतं किंवा ते कुलिंग माध्यम काम करत नाही. तुम्ही मोटर लावा पाणी थंड सोडा त्याच्यावर किंवा काहीही कर स्प्रिंकल करा काहीही कर तो कंडेन्सर थंड झाला पाहिजे बरोबर ना. मग हे कुठेतरी कमी पडतं ह्याचा अर्थ काय होतोय ते कंडेन्सेशन त्याचं होत नाही लिक्विड वेपरचं लिक्विड होत नाही. मग रेफ्रिजरेटर परत एकदा व्याख्या सांगतो ज्या गॅसला किंवा ज्या रेफ्रिजरेटरला थोडीशी उष्णता दिली असता लिक्विडचं वायुरूप होतं आणि थोडीशी उष्णता काढून घेतली असता वायुरूपाचं द्रवरूप होतं तो म्हणजे रेफ्रिजरेटर. ही साधी सोपी व्याख्या आहे हे लक्षात आलंय ना. हे लक्षात आल्यानंतर तर त्याचा घरी जाऊन विचार करा तरच तुम्हाला हे रेफ्रिजरेशन सायकल म्हणा किंवा सिस्टम समजणं येते लक्षात. तुमच्या आलो ते एका दिवसात लक्षात येणारं सोपं नाही आहे. त्याच्यासाठी खूप स्टडी करावं लागेल आणि ते वाचत राहावं लागेल किंवा प्रॅक्टिकली बघत राहावं लागेल. तर हे कंडेन्सर काम कर म्हणजे जे जे पार्ट आहेत ते फार महत्वाचे पार्ट आहेत. त्याच्यानंतर फिल्टर ड्रायर लिक्विड रिसिव्ह तीन चार नाव आहे त्याला फिल्टर ड्रायर लिक्विड रिसिव्ह. आता लिक्विड रिसिव्हर जो आहे तो कुठे बसवतो दाखवतो हा काय काम करतो फिल्टर. फिल्टर याचा अर्थ काय तू त्या दिवशी मागे सांगितल्याप्रमाणे जर सिस्टममध्ये काय घाण घाण निर्माण झाली तर कॅपिलरीचा बोर जो आहे तो एकदम छोटा असतो मग ती घाण कॅपिलरीमध्ये जाऊन अडकू नये म्हणून त्याला जाळी ठेवलेली आहे. फिल्टर जर बघितला तर डायग्राम मध्ये दाखवला की वर्कशॉप मध्ये सगळं दिसणार आहे. फिल्टरचा आकार असा असतो मीटर चुकत असेल तर सांगा कोण रे गोविंद हा काय चुकत असेल तर सांग. मला सिंगल माउंट डबल माउंट कसाही असू शकतो. इथे एक जाळी असते त्याला आणि इथे एक जाळी असते. ही जाळी मोठे होल असतात आणि इथे एकदम छोटी जाळी असते बरोबर आहे ना. आणि ह्याच्यामध्ये काय असतं तर सिलिका जेल हे सिलिका जेल ह्याला म्हटलं जातं. दोन होल जर असतील तर डबल माउथ फिल्टर म्हटलं जातं. तिथे आपण सिस्टमचा डिस्चार्ज प्रेशर बघू शकतो रेल्वेच्या. आणि हे हे झाली याची फिल्टरची इनलेट आणि ही झाली आउटलेट. बरोबर आहे ना. आता तू जेव्हा DM50 फोटो टाकतोय किंवा फेअर टाईप किंवा शोल्डर टाईप फोटो टाकतो त्याला मात्र फिल्टर जोडताना दोन्ही साईड सेम असतो डबल माउथ सिंगल माउथ नसतो. मग तो कसा जोडायचा ते कसा माहिती आहे तुला काय असतं त्याच्यावर स्पेसिफिकली त्याच्यावर इंडिकेटर दिलेला असतो इनलेट. हा म्हणजे इनलेटचा ॲरो नाही फ्लोचा त्याच्यावर फ्लो लिहिलेला असतो फ्लो म्हणून असतो. तर तो फिल्टर जो आहे फोटो टाकलेले आहे ते जे फिल्टर आहे ते ॲरोनेच जोडायचे ह्याच्यात तर तुम्हाला लगेच समजतं लक्षात हा फिल्टर आपण डोमेस्टिक किंवा कमर्शियलला छोट्या सिस्टमला वापरलेला हा फिल्टर ड्रायर लिक्विड. आता फिल्टर काय म्हटलंय तर मोठी काय घाणारी तर इथे इथे एक जाळी आहे होल मोठे असतात त्याचे म्हणजे जाळी म्हणजे अशी गोल जाळी असते त्याला होल असे असतात मोठे एका जाळी आणि दुसरी जाळी आहे त्याला एकदम छोटे होईल म्हणजे जाळीच असते छोटी अशी म्हणजे ह्याच्यात मागून आलेली घाणी ते अडकून राहणार पुढे सिस्टम मध्ये जाणार नाही पाहिजे नाही घाण
ऑइल तुमच्या त्या जाळीमधनं पण पास होणार. जर काही कारणात तो कॉम्प्रेसर हिट झाला आणि ऑइल कॉम्प्रेसर मी टाकायला सुरुवात केली तर ऑइल थांबणार नाही फिल्टरमध्ये. त्याच्यानंतर हे सिलिक ह्याला डबल माउथ फिल्टर म्हटलं जातं. दोन जर हे असेल तर डबल माउथ, त्याचा उपयोग काय, आपण सिस्टमचा प्रेशर एक लाईन काढून त्याच्यातनं सिस्टमचा प्रेशर, रनिंग प्रेशर किंवा स्टँडिंग प्रेशर सगळं कॅल्क्युलेट करू शकतो. आणि शक्यतो गॅस चार्जिंग करताना त्यांनी जे दाखवलंय व्हिडिओमध्ये ते सगळं थोडीशी कमी हे दाखवलं, म्हणजे तो गॅस चार्जिंगचा व्हिडिओ जो होता. तर डिस्चार्ज प्रेशर बघण्याचं कारण काय असतं, प्रत्येक प्रत्येक कॉम्प्रेसरचा हेड प्रेशर राखणं फार महत्त्वाचं आहे. तो हेड प्रेशर वाढला की काय झालं, कॉम्प्रेसरला त्रास सुरुवात झाली. मग हा डबल माउथ फिल्टर आहे. हा सिलिका जेल आहे. सिलिका जेल काय काम करतं इथे, तर तुम्ही काम करताना सिस्टममध्ये मॉइश्चर कंटेंट असेल, मॉइश्चर म्हणजे सिस्टमला चोक ट्रबल यायला पाण्याचे एक किंवा दोन थेंब पुरे झाले, एक थेंब पण पुरे झाले चोक, याचा अर्थ काय, कॅपिलरी ब्लॉक होऊन जाईल. कारण पाणी हे नॉन कंडेन्सेबल आहे. पाण्याचा उत्कलन बिंदू किती आहे, 100 डिग्री. आणि हे किती आहे, गुठन बिंदू 0. मग आपण गॅसच कोणत्या टेम्परेचरला वापरतोय, -26, त्याचा बॉइलिंग पॉईंट झाला, मग ते सिस्टम चोक करणार नाही. एक थेंब पण बस झाला तो काय झाला, आता विषय आला म्हणून सांगतो. आपण कॅपिलरीचा बोल एवढाच असतो, म्हणजे बोल ह्याला माहिती असेल नेहमी बघितला एवढा जवळ सांगतो. मग इथे टेम्परेचर कंडेन्स असतं 0 डिग्रीच्या खाली जातो किंवा त्या रेफ्रिजरेटर 0 डिग्रीच्या खाली जातो, मग पाण्याचा काय होणार, बर्फ होणार आणि कुठे अडकून राहणार, कॅपिलरीचा तोंड लावणार, म्हणजे ती कॅपिलरी ब्लॉक झाली. म्हणून सिस्टम जो काम करताना या प्रिकॉशन्समध्ये आलं किंवा काळजी काय घ्यायची याच्यामध्ये आलं, कोणताही जॉईंट केल्यानंतर पाण्याने थंड करायचं नाही, चुकून बघ. ज्यावेळी आपण हा जॉईंट करतोय, माझा अनुभव सांगतो आणि जे मी वाचलंय ते सांगतो, मी कुठून माझ्या मनाचं सांगत नाही. हा जॉईंट हे केल्यानंतर ह्याच्यावर तुम्ही ज्यावेळी गरम करता आणि लगेच थंड पाणी ओतता, त्यावेळी बाहेर जसं सेटिंग येतं ना त्यांना, किंवा आवाज येऊन ते थंड होत, तसंच आतमध्ये राहू शकतो सेटिंग. बरोबर. दव ज्यावेळी पडतो दोनच्या म्हणजे सेटिंग येतं त्यांना, मग ते पाण्याचा जरी हे राहिलं, म्हणून फिल्टर अशा वेळी ओपन करायचा आहे की तुमचं सगळी सिस्टम जोडायला आली तरच तो त्यावेळी हे करायचा. ऍक्च्युली जर तुम्ही काम करताय तर सिस्टम जोडताना नायट्रोजन गॅस किंवा रेफ्रिजरंट जो तुम्ही वापरताय तो तरी फ्लो होत राहायला पाहिजे कमी प्रेशर, म्हणजे बाहेरची एअर त्याच्यात जाणार नाही. मग जर हा मॉइश्चर कंटेंट आला त्याच्यात तर हा सिलिका जेल खेचण्याचं काम करतो, म्हणजे तो आपल्यात साठवून ठेवणार, तो सिस्टममध्ये म्हणजे कॅपिलरीकडे जायला देणार नाही, म्हणून इथे ठेवला. लक्षात, तुम्ही जर इलेक्ट्रॉनिक्स जर असे कॉम्प्युटर आणले किंवा इलेक्ट्रॉनिक्स ज्याच्यात आहे ते जर ट्रान्सपोर्टमध्ये वापरलं किंवा ज्यावेळी पॅकिंग नवीन येतं त्यावेळी त्याच्यात एक कुडी ठेवलेली असते, तेच सिलिका जेल आहे. मॉइश्चर काय इफेक्ट करतो, तुम्ही आंबोली साईडला जावा की त्याची किंवा जिथे टीव्ही बरेच दिवस बंद आहे, भरपूर पाऊस पडला आणि चालू करतात फटफट फटाफट आवाज येतो त्याच्या, ते म्हणजे काय झालं, तिथे मॉइश्चर झालं आणि ट्रॅक शॉर्ट होत आहे. मग तिथे सिलिका जेल ठेवलं किंवा सिलिका जेलचा वापर केला तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो बऱ्यापैकी, होतो म्हणजे 100% होईल असं नाही, पण हे सिलिका जेल काम करतो. म्हणून एक सिलिका, आता फिल्टर 15 ग्रामचा फिल्टर, म्हणजे तू फिल्टर मागताना काय मागशील, काय माहिती आहे, याच्या वेळी आपण फिल्टर मार्केटमध्ये मागतो तो कोणत्या सिस्टीमला किती वापरायचा आहे. वेस्टर्नचे जर चार्ट बघितले तुम्ही तर वेस्टर्नचे जे मॉडेल्स आहेत त्यांना त्यांनी स्पेसिफिक दिलंय किती ग्रॅमचा फिल्टर वापरा असं दिलेलं आहे, तर तुमची जी सिस्टम परफेक्ट डिझाईन होती. 15 ग्रॅमचा फिल्टर असं म्हटल्यानंतर 15 ग्रॅम सिलिका जेलचं वजन आहे,
ते वजनाला ना 1 kg आपण फिल्टर बनवू शकतो. कसं वजन पुरं जर वजन घेतलं तर कॉपर हार्ड वापरलं तर 1 kg आपण फिल्टर बनवेल ना, किंवा अर्ध्या 100 ग्रॅमचा पण फिल्टर बनवेल किंवा 500 ग्रॅमचा बनवेल. तर सिलिका जेलचं वजन 15 ग्रॅम येतं, 25 ग्रॅम येतं, 75 ग्रॅमचा पण फिल्टर येतो. हा ह्याला म्हटलं जातं मॅक्झिमम पेन्सिल टाईप फिल्टर. त्याचं नाव जर म्हणजे आपल्या ह्याच्या रेफ्रिजरेशनच्या बाजूला पेन्सिल टाईप नाव ऐकलंच कधी, तर ह्याला पेन्सिल टाईप फिल्टर म्हटलं जातं. तर हे झालं त्याचं इनलेट, इकडची वरची जी बाजू आहे ती काय आली इनलेट, म्हणजे कॉम्प्रेसर कंडेन्सर मध्ये टाकणार कंडेन्सर. आता ही जर बघितली ती कंडेन्सर ची इनलेट ही आहे. इनलेट म्हणजे काय, इथे तुमचा कॉम्प्रेसरचा पाईप जोडला जातो आणि ही झाली आउटलेट. कंडेन्सरची इनलेट कुठे जोडली जाते ते आता पुढच्या येईल कॉम्प्रेसर, आणि कॉम्प्रेसर हा नंतर कंडेन्सरची आउटलेटला हा फिल्टर लिक्विड फिल्टर किंवा ड्रायर जोडला जातो. छोट्या सिस्टीम जाते, मोठ्या सिस्टीम मध्ये थोडस वेगळे आहे, ते येईल पुढे आपल्याला. हा तर आता पुढे ड्रायर म्हटलंय, फिल्टर झाला, फिल्टर का म्हटलंय तर दोन जाळ्या आहेत त्याच्यातनं फिल्टरेशन होतो बरोबर. त्याच्यानंतर ड्रायर का म्हटलंय तर सिलिका जेल असल्यामुळे मॉइश्चर कंटेंट कॅप्चर केला जातो बरोबर. झालंय ना, घेतलं ना लिहून ते. झालं ना, तर ह्याला फिल्टरचं काय काम आहे ते झालं, एवढी नावं का दिली, ड्रायर काय, ड्रायर काय म्हटलंय ते झालं, लिक्विड रिसिव्हर. लिक्विड म्हणजे आपण काय होतो, कंडेन्सर मध्ये व्हेपरचं लिक्विड होत बरोबर, व्हेपरचं लिक्विड होतंय म्हणजे ह्याच्यात लिक्विड साठून राहिलं पाहिजे. साठून म्हणजे कायमचं साठून नाही, थोडा वेळ राहिलं पाहिजे. म्हणून ह्याचा आकार पण जो बनवलाय ना, आता मला सांगा कंपनीने एवढा खर्च करायची गरज नव्हती. आता जर हेच जर सगळं ह्या पाईप मध्ये ह्याच आकाराचा पाईप ठेवायचा असला असता, म्हणजे समजा हा त्या 5 सिस्टीमचा पाईप आवडला, तर ती लोक ह्याच्यात पण ठेवू शकले, इथे एक मोठी जाळी लावू शकले ते इथे आणि ह्याच्यात सिलिका जेल ठेवू शकली असते ना, शकली असते की ना, कॉस्ट रिड्यूस झाली असते बरोबर. साध्या पाईप मध्ये म्हणजे हा जो कंडेन्सरला जो पाईप वापरला आहे तेवढ्याच पाईप मध्ये ते सगळं ठेवू शकले असते, पण हा असं का वापरणार, त्या दिवशी एक उदाहरण दिलेलं आहे म्हणून लक्षात तुम्ही नव्हता. तर हे असं का ठेवलंय त्याला पण कारण आहे एवढं हे केलंय, कारण हा जो लिक्विड बनतो त्याचा थोडासा प्रेशर जास्त असतो, मग हा मोठा केल्यामुळे काय होणार, प्रेशर थोडा कमी होणार ना. उदाहरण जर द्यायचं झालं तर अगोदर आपल्याकडे फोर्ड म्हणतो आपण, त्यांना फोर्ड म्हणजे उन्हाळ्यात भाजी वगैरे लावतात, तिथे अगोदर कशाने पाणी शिंपायचं, त्यावेळी पंप वगैरे नव्हते, त्यावेळी लाट करायची, म्हणजे विहिरीतलं पाणी लाटेने काढायचं किंवा मोठं असायचं बैल वापरून किंवा काय वेगळे काय काय प्रकार करून ते पाणी विहिरीच्या बाहेर काढलं जायचं. त्यावेळी कसं असायचं बघा, हा असा पाट असायचा, त्याला मध्येच असं थोडं वाढवायचं बरोबर बरोबर ना, असे 2-3 ठिकाणी पुऱ्या कोपऱ्यात वाढवायचे. कारण काय असेल, पाणी थांबलं पाहिजे म्हणजे तिथे काय केलं त्यांनी प्रेशर रिड्यूस केलं आणि शिंपायला पण ते काय म्हणायचं आपण त्याला करलो काय काय ते म्हणायचं, ते शिंपायला पण जागा मिळाली पाहिजे ना. आता पाटातनं जर पाणी प्रेशरने जातोय त्याला शिंपायला वेळच मिळाला नसता,
पाणी त्या पर्ल्यावर आलंच नसतं ना, म्हणजे ती लोक फार हुशार होते, तेच इथे वापरले. थोडा वेळ थांबलं ना तिथे, थोडा वेळ थांबलंच पाहिजे, म्हणजे तिथे ऑलरेडी प्रेशर रिड्यूस झाला. जर प्रेशर रिड्यूस होऊन इव्हॅपोरेटरला फ्लो गेला तरच होणार. समजा कॉम्प्रेसरच्या प्रेशरने आतमध्ये जर गॅस फिरत राहिला तर काय होणार, ते पदार्थ थंड व्हायला वेळच मिळणार नाही. हीच सिस्टम डिझाईन आहे. हे ज्याला समजेल ह्या गोष्टींचा जो विचार करेल तर सिस्टमचे फॉल्ट काढण्यात कधीही अपयशी होणार नाही. येतंय ना लक्षात? तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. मग फिल्टर बद्दल समजलं ना, मग हा लिक्विड एसीवर होतो. आता हा पेन्सिल टाईप आहे. पुढे मोठ्या सिस्टमला आपण डिफ्युजरला ह्याने जे फोटो टाकले त्याला आपण फ्लेअर कनेक्शन किंवा सोल्डर कनेक्शन म्हणतो. ते फिल्टर वापरले जातात. त्याचं तत्व काय आहे, काम काय आहे, एकच आहे, फक्त त्याचा आकार बदलला. मग मोठ्या सिस्टमला लिक्विड रिसिव्हर सिलिंडर सारखे येतात. सिलिंडर सारखे म्हणजे असा ब्रॅकेट कसा असतो, असा सिलिंडर असतो मोठा. आणि बघितला असेल का, गोविंदने बघितला आहे का मला माहिती नाही अशी. आणि इथे त्याला वॉल असतो, वॉल इनलेट एक असते, आउटलेट एक असते. बघितलं असतो रे कुठच्या सेक्शनला खाली कोण वॉल असतो हा हो कुठे ते डिझाईन कसं करताय ते महत्वाचं आहे. बरोबर, ते सगळे लिक्विड रिसिव्हर झाले किंवा ॲक्युम्युलेटर झाले. आता ते वॉल काढले तर तुम्ही मोठ्या सिस्टीमला कसं असतं, 100 ग्रॅम 200 ग्रॅम गॅस नसतो, 10 किलो 15 किलो 20 किलो बाहेर म्हणजे सिस्टमनुसार तो गॅस प्रत्येक वेळी तुम्हाला सोडून देणं शक्य नाही एअरमध्ये कॉस्टिंगच्या दृष्टीने. समजा रेफ्रिजरेशन सिस्टममध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि तो पार्ट बदलायचा आहे, तर तुम्ही समजा इव्हॅपोरेटरला प्रॉब्लेम झाला तर तो गॅस तुम्ही कंडेन्सर युनिटमध्ये हे सगळे वॉल बंद चालू करून स्टोअर करून ठेवू शकता. तेवढं काम केलं परत हे केला, थोडा गेला असेल तर चार्ज केला विषय सांगा. ते दाखवेन जेवढं शक्य होईल तेवढं दाखवेन. फक्त लक्षात ठेवा, हे लिक्विडेशन मोठ्या सिस्टमनुसार तुमचा आकार बदलतो, तर तो एकच राहा. कंडेन्सरमध्ये तेच काम, केवढाही मोठा कंडेन्सरच कंडेन्सरमध्ये तेच काम असतं, बाकी काही येतं लक्षात. आणि जगाच्या कोपऱ्यात केवढी मोठी सिस्टीम असू दे, मोठे चिलर प्लांट असू दे, ऑनलाईन चिलर असू दे, व्हीआरएफ सिस्टीम असू दे, व्हीआरव्ही सिस्टीम असू दे, हे तत्व आहे. फक्त त्याचे आकार बदलले. हा फिल्टर ड्रायर लक्षात आला ना, फिल्टर ड्रायर लिक्विड रिसिव्हर, तीन नावं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कॅपिलरी एक्सपान्शन वॉल एक्सपान्शन डिवाइस. ह्या सिस्टमला ही हा जो आहे ना तो फ्लो कंट्रोलसाठी वापरला जातो. फ्लो कशाचा? रेफ्रिजरंट. सिस्टममध्ये इव्हॅपोरेटरमध्ये किती फ्लोने, किती प्रेशरने, किती क्वांटिटीने रेफ्रिजरंट गेला पाहिजे ते कोण ठरवतं? तर कॅपिलरी किंवा एक्सपान्शन वॉल. येत आहे लक्षात? हे पुढे येईल, म्हणजे त्याच्यासाठी सेपरेट एक प्रकरणच आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा तुमच्या माहितीसाठी की कॅपिलरी एक्सपान्शन वॉल किंवा एक्सपान्शन डिवाइस जिथे असेल ते तुम्हाला फ्लो कंट्रोलसाठी ठेवले. कशाच्या? कॉम्प्रेसर कंट्रोलसाठी नाही. इव्हॅपोरेटरमध्ये किती प्रमाणात रेफ्रिजरंट गेला पाहिजे ते कंट्रोल करण्यासाठी एक्सपान्शन वॉल असू दे किंवा काही असू दे. आता थोडक्यात सांगायचं झालं हा कंट्रोल कसा करतो. रेजिस्टन्सचा नियम सांगितला, विरोधाचा नियम सांगितला, बरोबर. रेजिस्टन्स लेंथ वाढली की कोणत्याही ह्याचा रेजिस्टन्स वाढला, बरोबर. म्हणजे आता जर तुम्ही झाला सिंगल डोर फील्डला आपण 31.031 जे कॅपिलरी मगाशी तुम्हाला सांगितले इंटरनल बोर ती जर वापरली 10 फूट तर तुम्हाला टेम्परेचर प्रॉपर येते. तीच जर तुम्ही 12 फूट वापरली तर काय होणार, कुलिंग कॉइलला फ्लो कमी मिळणार, म्हणजे त्याच्यात लिक्विड कमी झाला. लिक्विड कमी झालं की ऑटोमॅटिक काय होतं, कॉम्प्रेसर खेचत असतो, व्हेपरायझेशन पटापट होणार, म्हणजे त्या आईस फॉर्मेशन तिथे होणार नाही किंवा कुलिंग होणार नाही, फक्त जरासं थंड होईल. तेच जर तुम्ही 9 हे केलं, जर 10 फूट आहे ते 8 फूट केलं तर काय होईल, 2 फूट कमी झाल्याबरोबर
क्लोज असतं मिळालं, परत रेफ्रिजरंट म्हणजे रेफ्रिजरंटचा फ्लो कमी जास्त मिळाल्यामुळे पटापट कॉम्प्रेसरकडे जाईल. मग हे कंट्रोल करण्याचं काम कोण करतोय? कॅपिलरी एक्सपान्शन किंवा एक्सपान्शन वॉल. एक्सपान्शन वॉल मध्ये बरेच प्रकार आहेत, थर्मोस्टॅटिक एक्सपान्शन वॉल आहे, ऑटोमॅटिक एक्सपान्शन वॉल आहे. आता कॅपिलरी, कॅपिलरी हा जो मॅक्झिमम वापरला जातो तो 3 टन रेफ्रिजरेशन सिस्टम, म्हणजे टनेजमध्ये जी आपण रेफ्रिजरेशन सिस्टम सांगतो, तर 3 टन रेफ्रिजरेशन सिस्टमसाठी एवढीच मर्यादा आहे. पाहिजे तर लिहून घे, कॅपिलरी हा, कॅपिलरी हा 3 टन रेफ्रिजरेशन, 3 टन, 3 लिया आणि 2 लिया, 3 टन रेफ्रिजरेशन सिस्टम पर्यंत प्रामुख्याने एक्सपान्शन डिवाइस म्हणून, किंवा रेफ्रिजरंट कंट्रोल, म्हणून वापरला जातो, म्हणजे त्याच्या पुढे हे एक्सपान्शन वॉल किंवा दुसरं काहीतरी एक्सपान्शन डिवाइस वापरलं जातं, आणि तिथे मग त्याला लिमिटेशन देतात फ्लो कंट्रोल. इव्हॅपोरेटर, इव्हॅपोरेटरमध्ये ज्या भागात थंडपणा, सिस्टमच्या ज्या भागात थंडपणा निर्माण होतो म्हणजे तो इव्हॅपोरेटर. ते व्याख्या सगळ्या येणार आहे, इव्हॅपोरेटरचे प्रकार वगैरे, फक्त आत्ताच्या पुढचं लक्षात ठेवा की ज्या भागात रेफ्रिजरेशन सिस्टम आपण लिहिले का, रेफ्रिजरेशन बेसिक पार्ट्स ऑफ रेफ्रिजरेशन सिस्टम, ज्या भागात थंडपणा निर्माण होतो, कंडेन्सर मध्ये काय होतं, गरम जर थंड केलं जातं, मग इथे काय होतंय, थंडचा गरम केला जातो, काय रेफ्रिजरंट पदार्थ नाही, पदार्थ काय होत आहे, गरम जे थंड होत लक्षात. पाणी जे बर्फ, साधं पाणी आहे ते बर्फ केलं जातं इव्हॅपोरेटरमध्ये किंवा फ्रीजरमध्ये. त्याच्या जम्बलिंग करून म्हणजे रेफ्रिजरेशन सिस्टमच्या ज्या भागात थंडपणा निर्माण होतो त्याला काय म्हटलं जातं, इव्हॅपोरेटर, किंवा दुसरं नाव आहे याला कुलिंग कॉइल. कुलिंग कॉइल किंवा याला कंडेन्सर कॉइल पण म्हटलं जातं. नावं वेगवेगळी बऱ्याच ठिकाणी वापरली जातात, त्याच्यात जमली माहिती ना, फक्त जी सिस्टम लक्षात ठेव. लक्षात, इव्हॅपोरेटर, कुलिंग कॉइल, ऍक्युम्युलेटर. ऍक्युम्युलेटर म्हणजे कुलिंग कॉइल जी आपली असते, जी अशी कुलिंग कॉइल दाखवतो मी, थोडक्यात पायपिंग दाखवतो. आणि त्याच्यानंतर ना फिल्टर सारखा जे पार्ट लागलेला असतो, आणि हे तुमची सक्शन आहे. हा त्याच्यात जो मोठा भाग दिला आहे, मोठा एक बघ पायपिंग संपल्यानंतर तो ऍक्युम्युलेटर. हा काल तूच फोटो टाकला ना, मग हा जो ऍक्युम्युलेटर आहे तो असा येतो, शाफ्ट शेप बदलू शकतो, कुठे गोल असू शकतो, त्या शेपवर जाऊन. तर हा काय काम करतो, तुमचं फ्रीज व्यवस्थित थंड झालं आहे, आज तुम्ही एक्स्ट्रा पदार्थ टाकलाय तर होत नाही, म्हणजे वापर होत नाही लक्षात. म्हणजे जे पूर्ण लिक्विडचं वेपर झालं पाहिजे ते होत नाही. मग ते लिक्विड जर कॉम्प्रेसर कडे गेलं तर कॉम्प्रेसरच्या पंपिंगला किंवा कॉम्प्रेसरच्या स्ट्रक्चरला धोका निर्माण होतो किंवा खराब होतो, थोडक्यात सांगायचं त्याच्या ड्यूटलेट वगैरे खराब होऊ शकतो. कारण काय, तर त्याच्यावर कॉम्प्रेस करायला जास्त ताकद लावावी लागते, पेपरला कॉम्प्रेस करायला कमी ताकद लागते त्या तुलनेत तुमचं जर लिक्विड गेलं तर. म्हणून ते कॉम्प्रेसरला कधीही लिक्विड जाऊ देऊ नये. रनिंगमध्ये चार्ज करताना आपण लिक्विडच चार्ज करतो, मग तो इथे काय करतो, हे जर आता लिक्विड होत नाही तर काय होणार, हे इथे साठून राहते, म्हणजे खालच्या तळाला साठून राहते.
लिक्विड आणि इथे साठवून राहिल्यामुळे वेपर होऊनच ते खाली कॉम्प्रेसरकडे ते कसं येईल ते ॲक्युम्युलेटर प्रकरणाच्या वेळी तुम्हाला लक्षात येईल की काय होते नक्की. तर तुम्ही तुमच्याकडे पुस्तकं आहेत ते वाचलं तर तुमच्या लक्षात येईल, पण पुस्तकं माझ्या मते कोणी एकाने पण वाचलेलं नाही. तुमचा प्रश्न आहे ते वाचायलाच पाहिजे तर तुमच्या लक्षात. मी आता हे काय सांगितलं ते श्रेष्ठ माहिती की जर तुम्ही जाऊन स्टडी केली किंवा बेसिक पास स्टडी केली तर तुम्हाला पुढचा लेक्चर पण घ्यायची गरज नाही. खरं सांगतो आणि सक्शन लाईन म्हणजे ॲक्युम्युलेटर आणि कॉम्प्रेसरला जोडणारी जी लाईन आहे त्याला काय म्हटलं जातं, सक्शन लाईन म्हणजे. तर हे बेसिक पार्ट आहेत. ह्याच्यात अजून काय काय ऍड केलेले जातात किंवा मोठ्या सिस्टीम जर ही सिस्टम बदलली तरी, पण ह्या पार्टशिवाय तुमची सिस्टम पूर्ण होणं शक्य नाही. आता तुम्ही म्हणाल ॲक्युम्युलेटर नकोच, काय होणार लिक्विड फ्लो जाणार, कंडेन्सर नको सिस्टम पूर्ण वेगळा, कॅपिलरी नको सिस्टम पूर्ण वेगळा, म्हणून जगाच्या कोपऱ्यात किंवा कोणतीही सिस्टम वेगळा हेच पार्ट होते. फक्त ते आपल्याला ओळखायला आले पाहिजे. आणि हे सिस्टम जर तुम्हाला समजली तर काय झालं, फॉल्ट काढायला काय मोठं नाही. सिस्टम तिथे इलेक्ट्रिकल बाजूला ठेवा सिस्टम, बाबा काय गॅस लिकेज आहे की कंडेन्सर चोकअप झाला आहे की तुमचं फिल्टर चोकअप झाला इव्हॅपोरेशन होत नाही, हे तेव्हा समजणार. जर ह्या प्रत्येक पार्टचं फंक्शन माहिती असेल तरच समज येते ना लक्षात. आणि हेच ज्यावेळी तुम्हाला ज्यावेळी तुमच्या डोक्यात बसेल इथे जाऊन बसेल पाठांतर नाही बसेल हे सिस्टम मध्ये उभ्या राहिल्यानंतर फॉल्ट सांगता आला पाहिजे काय होत आहे. त्यावेळी तुम्ही बऱ्यापैकी रेफ्रिजरेशनचं काम करू शकता. आता हे जे दाखवलंय ते सगळे आपले पार्ट झाले बरोबर. आता हे सिस्टम आपण ड्रॉ करूया, म्हणजे डायग्राम काढूया. आकृती आपण वेगवेगळ्या प्रकारे दाखवल्या जातात ना, ही फायनल आकृती नाही.
धन्यवाद जी। हाँ थोडक्यात लेआउट डायग्राम म्हणजे सिस्टम कशी जोडायची किंवा कसं असतं स्ट्रक्चर ते, ह्याच्यात वेगवेगळे आकार साईज कोणत्या सिस्टम कोणत्या ॲप्लिकेशनसाठी वापरणार त्याच्यानुसार आकार कंडेन्सरचा बदलतो, म्हणजे इव्हन जो डीप फ्रीजरचा कंडेन्सर आणि बॉटल कूलरचा कंडेन्सर ह्याच्यामध्ये लेंथ आणि साईजमध्ये फरक येतो, येतो लक्षात, तर ते लक्षात ठेवायचं। हा बघा आता हा अशी सिस्टम ह्याला म्हटलं जातं सिल्डेड सिस्टम किंवा हर्मेटिक सिल्डेड सिस्टम। हर्मेटिक म्हणजे काय, कॉम्प्रेसर हर्मेटिक याचा अर्थ काय, त्या प्रकारामध्ये येईल थोडे लक्षात ठेवा फक्त। हर्मेटिक सिल्डेड सिस्टम, सिल्डेड याचा अर्थ काय, जी कुठेही ओपन नाही, येते लक्षात, हे सगळे जॉईंट एकत्र आहे किंवा सगळं एकत्रच आहे, कॉम्प्रेसर मोटर सगळं एकत्र आहे। हा आता हे सगळे जे बोल दाखवले ते पण तुम्ही दाखवा, हे सगळे ब्रेझिंगने केलेले जॉईंट आहे, येते लक्षात, ब्रेझिंग म्हणजे ब्रेझिंगची जी क्रिया आपण करतो ते सगळे जॉईंट आहे, म्हणजे ही हर्मियाटिक सिल्डेड सिस्टम। आता हर्मियाटिक सिल्डेड सिस्टम मध्ये रेफ्रिजरंट हा जेवढा पाहिजे त्या सिस्टमला किती टेम्परेचर आलं पाहिजे त्याच्यानुसार रेफ्रिजरंट चार्ज केला जातो, तो चार्ज करतोय, त्याच्यानंतर परत परत भरायचा नाही, केव्हापर्यंत जोपर्यंत ही सिस्टम लिकेज होत नाही तोपर्यंत। लिकेज याचा अर्थ काय, हा कंडेन्सर समजा लोखंडी आहे किंवा कसलाही असेल कॉपर, तो कुठेतरी त्याला होल झाला किंवा हे कुठले तरी जॉईंट लिकेज झाले, तरच तो रेफ्रिजरंट काय होतो निघून जातो। आपण गाडीत हवा भरतो तशी परत परत एक महिन्याने दोन महिन्याने भरायची गरज नसते, 25 वर्ष फ्रीजला झाली तरीही भरायची गरज नसते। ज्यावेळी तो लिकेज होतो किंवा आपण कॉम्प्रेसर रिप्लेसमेंट करतोय किंवा कंडेन्सर रिप्लेसमेंट करतोय किंवा काही सिस्टमचा पार्ट बदलतोय काही कारण असतो, तरच आपल्याला हा रेफ्रिजरंट एअरमध्ये सोडून परत चार्ज करावा लागतो। हे आधी पहिली गोष्ट मनात भरून घ्या की तो दरवर्षी भरला पाहिजे किंवा त्याची हर्मेटिक सिलिंडर सिस्टमची सर्व्हिसिंग केली पाहिजे असं काहीही नाही, तर हा आता पूर्ण ह्या सिस्टम मध्ये रेफ्रिजरंट आहे ह्या सिल्डेड म्हणजे ह्याच्या पाईप मध्ये सगळीकडे इव्हॅपोरेटर मध्ये कंडेन्सर मध्ये बंद असताना रेफ्रिजरंट भरलेला आहे। आता प्रेशर कंडिशन इव्हॅपोरेटर मध्ये प्रेशर कंडिशन काय ती आपण बघू शकत नाही किंवा कंडेन्सर मध्ये चार्जिंग लाईन ने बघू शकतो, गेज लावल्यानंतर बघू शकतो। मग ते गेज लावताना आपण काय करतो, ह्याच्यातनं जो मुलाशी म्हटलाय इथे आपण एक लाईन काढतो, इथे एक गेज लावतो आणि ही चार्जिंग लाईन इथे असते कॉम्प्रेसरला, ती तुम्ही इथे एक गेज लावतो मग ते प्रेशर कंडिशन आपण बघू शकतो। इथे कंपाऊंड गेज लावतो आपण, आणि इथे येणार प्रेशर गेज, इकडे आहे साईड। आता ह्याच्यात दोन एक आहेत, आता ह्याची पहिल्यांदा सिस्टम समजावून घ्या। कॉम्प्रेसर चालू केला की सांगितलं की काय होतंय, कॉम्प्रेसर इकडनं पेंडिंग बघून घ्या, ते लिहा बाकीचं नव्हतं काय लिहायचं राहिलं तर सगळ्यांनी अगोदरच लिहून घ्या, कारण हे समजलं तर तुम्हाला काय समजणार नाही। ह्या पूर्ण सिस्टम मध्ये रेफ्रिजरंट बंद कंडिशनला असतो, जर लिकेज नसेल तर तुम्ही कॉम्प्रेसर चालू केला की कॉम्प्रेसर आपलं काम, कॉम्प्रेसरचं काम काय, सक्शन आणि डिस्चार्ज, बाकी त्याचं काही काम नाही, तो मग ह्या सक्शन लाईन खेचणार, ही सक्शन लाईन पूर्ण सिस्टीम मधला ऍट अ टाइम नाही, त्याला जेवढी जागा दिली सक्शनला तेवढाच खेचणार। एका दुसऱ्याचा प्रश्न असतो सगळ्याकडनं गॅस खेळतो काय, असं नाही, त्याच्यातनं जेवढा गॅस येणार तेवढं सक्शन लाईन कडनं खेचणार, कॉम्प्रेस करणार, कॉम्प्रेस गॅसला केलं की त्याचं काय वाढलं, गॅसचं टेम्परेचर प्रेशर आणि वेपर वेपर झालं आहे तसा उचलून डिस्चार्ज लाईन, ही आता छोटी आहे ती डिस्चार्ज लाईन, पण मोठी सिस्टीम मध्ये त्याला सेपरेट डिस्चार्ज लाईन असते, मोठी सिस्टमला सेपरेट कॉम्प्रेसर पासून कंडेन्सर पर्यंत जी मध्ये लाईन जोडतो ती झाली डिस्चार्ज लाईन। आता इथे जर मोठ्या सिस्टम आता तुमच्याकडे मोठी सिस्टम असणार, मग इथे कॉम्प्रेसर आणि कंडेन्सर बाजूला कुठेतरी आहे, कॉम्प्रेसरला अटॅच नसतो, निदान 5 फुटाचं तरी अंतर असेल, बरोबर ना, मग ती जी मधली लाईन जोडतो कुठे, कॉम्प्रेसर टू कंडेन्सरची इनलेट, कॉम्प्रेसरची आउटलेट ते कंडेन्सरची इनलेट, ही जी मधली लाईन जोडतो त्याला डिस्चार्ज लाईन म्हणते।
आणि तो येतो कुठे, हाय प्रेशर, हाय टेम्परेचर आणि वेपर, म्हणजे ह्याच्यामध्ये कंडिशन काय राहते कंडेन्सर मध्ये हे लक्षात घ्या. टेम्परेचर हाय, प्रेशर हाय, आणि वेपर कंडिशन कशाची, रेफ्रिजरंट इन कंडेन्सर, हे पाहिजे तर लिहून ठेवा, रेफ्रिजरंट इन कंडेन्सर. कॅपिलरी मार्फत कमी प्रेशरने आणि कमी कॅपिलरी मार्फत कमी प्रेशरने आणि कमी फ्लोने इव्हॅपोरेटर मध्ये सोडलं जातं, म्हणून इथे साठवायला थोडीशी जागा ठेवली आहे. आणि हा काय काम करतो, फिल्ट्रेशन, ड्राईंग आणि लिक्विड रेसिव म्हणजे स्टोरेजचं काम करतो थोड्या वेळात. आणि कमी प्रेशरने कॅपिलरी मार्फत इव्हॅपोरेटर मध्ये गॅस फ्लो केला जातो. म्हणून तुम्ही जर तुमच्या फ्रीज मध्ये कधी बघितलं तर कधी कधी आवाज येतो, असा कधी कधी आवाज येतो बघितलं, किंवा ज्यावेळी तुमचं फ्रीज बंद होतं त्यावेळी इव्हॅपोरेटरला हे करा तर पाणी खळखळ पाण्याचा जो आवाज येतो तसा आवाज येतो, कारण तिथे लिक्विड असतो पूर्ण. तुम्ही जर फ्रीज बंद केला फ्रीज, तर मुद्दाम घरच्या फ्रीजाला फ्रीज बंद करायचा. आणि फिल्टर आता तुमच्या लक्षात आला कसा आहे तिथे, त्याला हात लावून बघा थोड्या वेळाने, म्हणजे एक दोन मिनिटं थांबून काय होईल, लिक्विड येण्याचं. म्हणून जे जे काय तुमच्या समोर येईल तिथे स्टडी करा, शेअर करा, तरच हे होणार आहे, नाही तर होणार. आणि संकुचित वृत्ती ठेवू नका, संकुचित वृत्ती आता अर्थ काय, मला समजलं बाहेरच्याला काही समजलं हे सोडून द्या, आपल्याला जेवढं माहिती आहे आणि परफेक्ट माहिती आहे तेच सांगा दुसऱ्या. आता काय काय लोक म्हणतात की R22 रेफ्रिजरंट जो आहे तो, म्हणजे माझ्याकडे पण मुलं अशी येऊन गेली की फक्त एअर कंडिशनरला वापरलं जातो, चुकीचं आहे. तो बॉटल कूलरला पण वापरला जातो, काही काही ठिकाणी मायनस आईस्क्रीम चर्नरला पण वापरला जातो. त्यामुळे हे विषय करूनच हे पूर्ण नॉलेज घ्या आणि दुसऱ्याला सांगा, आणि तुम्ही पण स्वतः पूर्ण नॉलेज घ्या असं होत नाही. चला हे प्रेझेंटी कार्ड वर सही मागच्या काय केलं होतं त्याच्याकडे आहे, प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला काहीच मिळालं नाही मागच्या रूपला काय त्याच्याकडे, ते फक्त मी बेसिक बंद. मागच्या वेळी काय काय शिकवलं तर सिस्टम बद्दलच शिकवलं, त्याचे विभाग कसे केले गेले, हाय टेम्परेचर, लो टेम्परेचर कशावर केले गेले, यांच्याकडे याचा फोटो काढून घेतला तरी गेले लेक्चर ऑन. हा त्यावेळी तुम्हाला सुट्टी, ते कसं